भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेद व्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, परम पूज्य श्री राघवेंद्र स्वामी महाराज, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज, या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्ही इथे जी सर्व मंडळी जमलेली आहात त्यांच्या आशीर्वादात काल आपण सुरुवात केलेली होती. ही जी चार कडवी आहे, कडव शब्द लोकांना कळत नाही आणि कडव्याचा दुसराही अर्थ जास्त आहे. स्टांझाज इंग्लिशमध्ये ज्याला स्टांझाज म्हणतात, त्या चारीचा अर्थ आपण काल बघितला होता. कारण एक तर कॉमनच आहे की ओम नमः शिवाय हा जप तू सतत करत राहा. आपण आता आरती म्हणणार आहोत गणपतीच्या काळात. आरती म्हणल्यानंतर शेवटी घालीन लोटांगण वंदीन चरण, त्याच्या शेवटी यत यत करो मी तत तद अखिलम शंभो तवाराधनम हे म्हणत नाही, पण करो मी यत यत सकलम परस्मय नारायणाय इति समर्पयामी. हे जे जेव्हा प्रार्थना आहे त्याची दोन व्हर्जन्स आहे, म्हणजे एक हे आहे आणि दुसरं नारायणाचं नाव घे. वैष्णव संप्रदाय जर असेल तर नारायणाचं नाव घे, कारण शंकराचार्यांनी विष्णूची वगैरे अच्युताष्टक किती स्तोत्र लिहिलेली आहेत. सर्व महत्त्वाच्या देवी देवतांची स्तोत्र शंकराचार्यांनी लिहिली. म्हणून काल आपण विचार केला होता विनोबांचं वाक्य की त्यांनी भाष्य ग्रंथ म्हणजे गद्य कॉमेंट्रीज लिहिल्या नसत्या तर ते आचार्य झाले नसते, पण स्तोत्र लिहिली नसती तर ते शंकरच झाले नसते. शंकराचार्य याच्यावरचं हे चिंतन चांगलं आहे. आचार्य म्हणजे शिक्षक झाले असते, स्वतः आचरण करून लोकांना शिकवणारे झाले असते, पण शंकर म्हणजे लोकांचं, शंकरम लोकशंकरम असं त्यांना म्हणतात. लोकांचं कल्याण करणारे जे शंकर आहे ते स्तोत्रांमुळे झाले. काल आपण बघितलं कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा हा का झाले, कुणाला म्हणले समर्थांना, समर्थ दासबोधामुळे वाल्मिकी नाही, मनाच्या श्लोकामुळे वाल्मिकी नाही, तर त्यांचं जे आरती वाङ्मय आहे सुख करता दुखहरता लवथवती विक्राळा ही दशावत आपण म्हणतो ना नवरात्राची आरती, अशा कितीतरी आरती त्यांनी लिहिल्या आणि त्यामुळे घराघरात पोचले. जिथे मराठी भाषक आहे जगाच्या पाठीवर तिथे गणपतीची आरती म्हटल्यानंतर सुख करता दुखहरताच म्हणली जाते हे लक्षात ठेवा. म्हणून कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा. वसिष्ठा सारिखे ज्ञान योगेश्वराचे ज्ञानही आहे, हे रामदास स्वामींचं आणि रामदास स्वामी काही शंकराचार्य काय. काल दोघांची आपण उल्लेख केला होता, दोन मातांचा आणि नंतर दोन मातांचा आज करूया उल्लेख. त्या मातांनी सगळ्यांनी शंकराची पूजा केलेली आहे, शंकराची उपासना केलेली आहे. ओम नमः शिवाय हा जप सतत म्हणणाऱ्या या चार माता आहेत. पहिली मार्कंडेयाची माता, आणि प्रत्येकाला शंकरांनी एकच प्रश्न विचारला आणि या चारही मातांनी त्याला एकच उत्तर दिलं. शंकरांनी विचारलेला प्रश्न काय, स्वप्नात दृष्टांत देऊन तुझ्या भक्तीनं मी प्रसन्न झालेलो आहे, मी अंशरूपानं तुझ्या पोटी जन्माला येणार आहे, तुला अल्प आयुष्य असलेला पण बुद्धिमान मुलगा पाहिजे का दीर्घ आयुष्य असलेला मूर्ख मुलगा पाहिजे बुद्धू. आणि या चारही मातांनी उत्तर दिलं, आयुष्य कमी असलं तरी चालेल पण मला तेजस्वी मुलगा पाहिजे. पहिला मार्कंडेय 12 वर्षाचं आयुष्य होतं आणि मार्कंडेय पुढे तर चिरंजीव झाले ना, मार्कंडेयांना 8वा चिरंजीव म्हणतो आपण. म्हणजे 12 वर्षाचं आयुष्य असलेलं आईने 11 वर्ष मुलांसारखं वाढू दिलं आणि 12व्या वर्षात तू फक्त शंकर आला आलिंगन देऊन राहा. आलिंगन इज नॉट हगिंग, लक्षात ठेवा. हल्ली हग नाही आहे, माझं जे आत्मलिंग आहे आणि तुमचं जे आत्मलिंग आहे त्या लिंगाची परस्पराला भेट आहे त्याला आलिंगन म्हणतात. आणि लिंग ही खूण आहे. आपण शंकराला शिवलिंग म्हणतो आणि 12 प्रसिद्धांना ज्योतिर्लिंग म्हणतो. हे लिंग म्हणजे पुल्लिंग स्त्रीलिंगीसारखं व्याकरणातलं नाही आहे, ही खूण आहे, ज्योतीची खूण आहे, प्रकाशाची खूण आहे, म्हणून ज्योतिर्लिंग हे लक्षात घ्या. खूप विचार करण्यासारखं आहे आणि आपल्या ऋषींनी खूप विचार केलेला आहे. थोडंसं आपण ऐकतोय. ही पहिली माता झाली. दुसरी माता शंकराचार्यांची, अशी शिवाची पूजा करत होती, शंकर स्वप्नात आले आणि त्यांनी हाच प्रश्न विचारला, मी येणार आहे तुझ्या पोटी जन्माला, तुला अल्पायू बुद्धिमान पाहिजे का दीर्घायू मूर्ख पाहिजे.
तिने उत्तर दिलं अल्पायु चालेल. 16 वर्षाचं आयुष्य घेऊन शंकराचार्य जन्मले, अत्यंत बुद्धिमान. परत व्यासानी त्यांना आणखीन 16 वर्षाचं आयुष्य दिलं. आत्तापर्यंत तू बौद्धिक भाष्य ग्रंथ लिहिलेस खूप आहे. आता भारतात तू धार्मिक तत्वांचं महावाक्यांचं संघटन कर. हे धर्माचं संघटन हा आपला कन्सेप्ट नाही आहे. म्हणजे नन्स काय, प्रीस काय, फादर्स काय, त्यांनी पीठाधीश नेमले, तिथे परंपरा निर्माण झाली लक्षात ठेवा. परंतु ऑर्गनायझेशन ऑफ रिलिजन, हा रिलिजन हा आपला शब्दच नाही आहे. रिलिजन म्हणजे पंथ. धर्माला कुठलाच शब्द नाही इंग्लिशमध्ये, कुठलाच नाही. धर्म, सत्य, किती, या सगळ्यांना हल्ली तेच शब्द वापरले जातात इंग्रजी पुस्तकातून. आणि बरं वाटतं कुठेतरी सत्य म्हणजे कंसात ट्रुथ दिलेलं असतं, आणि कंसातही देत नाहीत, मागे ग्लॉसरी म्हणून देतात. या पुस्तकात जे नॉन इंग्लिश शब्द वापरलेले आहेत, म्हणजे संस्कृत, त्याचा ॲप्रॉक्सिमेट इंग्लिश मिनिंग दिलेला आहे, ॲप्रॉक्सिमेट. आणि त्याच्यात सगळे किती शब्द येतात तुम्ही फक्त बघा. पण ते संस्कृत शब्दच वापरतात. हा पहिला भाग झाला. मग व्यासानी त्यांचं बुद्धिमत्ता बघितली. ब्रह्मसूत्रावर भाषण व्याख्यान चालू होतं, ज्याला आपण म्हणतो डिस्कोर्सेस, प्रवचन. व्यास म्हणाले, मी तुझ्या बुद्धिमत्तेने चकित झालेलो आहे, तुला आणखीन 16 वर्षाचं आयुष्य देतो, पण आता हिमालयात वगैरे न राहता भारतभर संचार कर. निरनिराळे पंथ आहेत. त्यावेळेला 5 प्रमुख पंथ होते. एक म्हणजे शिवाची उपासना करणारे शैव, विष्णूची उपासना करणारे वैष्णव, शक्तीची उपासना करणारे शाक्त, गणपतीची उपासना करणारे गणपत्य आणि सूर्याची उपासना करणारे सौर. असे 5 संप्रदाय होते. आपण म्हणतो की आम्हाला सूर्याची, तुम्ही दक्षिण भारतात जा किंवा आसाममध्ये वगैरे जा, भारताला सूर्याचा पहिला किरण ज्या जागेला स्पर्श करतो ती नरकासुराची राजधानी होती. कारण नरकासूर कृतीमुळे नरकासूर झाला. त्याचं नाव आहे भौमासूर, भूमीचा पुत्र आहे तो. आणि भूमी म्हणजे आपल्या सगळ्यांची माताईकी हो, म्हणजे तो भौमासूर आपल्या सगळ्यांचा भाऊ आहे. कृतीनं तो नरकासूर ठरला. आपण म्हणतो नरकरणी करे तो नरका नारायण बन जाय, पण जिभेला सांगितलेलं आहे नर उलटी करणी करे तो नरका नरकासूर बन जाय. आता जिवेला हेच सांगितलंय, नारायण व्हायचं का नरकासूर व्हायचं तूच ठरव, हे जिव्हे तूच ठरव. दुसरी माता झाली. तिसरी माता, तुम्हाला आश्चर्य वाटेल तिसरी माता कोण आहे, शिवाजी महाराजांची जिजाऊ. शिवाचं नावच आहे शिवजी, शिवाचा अंश आहे. ओम नम शिवाय, शिवाजीच्या सर्व महत्त्वाच्या किल्ल्यावर शंकराची मंदिर आहे. शंकराचीच उपासना आहे, शंकराचाच प्रसाद आहे. अशा वेळेला तोच प्रश्न, शिवाजी महाराजांना 50 वर्षाचंच आयुष्य मिळालं, ते काही जास्त नाही आहे. आणि दुर्दैवानं सांगतो की 25 पेक्षा जास्त वर्ष त्यांना मराठ्यांशीच लढावं लागलं, हा आपला इतिहास आहे. अर्ध आयुष्य, 19व्या वर्षी तोरणा किल्ला घेतला, 50व्या वर्षी गेले, 20 ते 50, 30 वर्ष त्यांनी सगळं, 15 वर्ष आपल्याशीच लढले. आणि म्हणून त्यांनी 8 लग्न केली, शिवाजी महाराजांची 8 लग्न आणि कुठल्या तरी त्या बादशाची 300 लग्न, तुम्ही तुलना करून त्या देशात. ह्याला डिप्लोमॅटिक वेडिंग म्हणतात, की मी आता तुमचा जावई झालो आहे, म्हणजे तुमचं सैन्य माझं झालं, माझं तुमचं झालं, आपण एकमेकाविरुद्ध लढायला नको. जो शत्रू असेल तो आपला कॉमन असेल, म्हणजे समान शत्रू असेल. अशा पद्धतीने त्यांनी लग्न केली होती, नाहीतर संपलंच नसतं. कसलं हिंदवी स्वराज्य स्थापन करणार, पण त्यांनी केलं. जेजाबाईंनी निर्माण केलं, आणि जेजाबाईने हेच मागितलं, कमी आयुष्य असलेला मुलगा चालेल. आणि चौथे आपले विवेकानंद. विवेकानंदांच्या आईने वीरेश्वर म्हणून त्याचं वीरेन किंवा वीरेश्वर हे विवेकानंदांचं पाळण्यातलं नाव आहे. लहानपणी त्याला प्रेमानं बिले म्हणायचे, वीरे ला बिले म्हणायचे. शंकराने त्याच्या आईला विचारलं की दीर्घ आयुष्य मूर्ख, अल्प आयुष्य बुद्धिमान. तिने तेच सांगितलं अल्प आयुष्य. विवेकानंदांना 40 वर्षाचं सुद्धा आयुष्य मिळाले नाही. तुम्ही 40 वर्ष धरा ना, तुम्ही 40 वर्षात काय हो. आणि ते ज्यावेळेला 30 वर्षाचं असताना त्यांनी ते भाषण केलं, म्हणजे शेवटच्या 10 वर्षात विवेकानंदांनी कार्य केलेलं आहे. आणि त्यांना जे रोग होते, 20-22 रोगांची नावं दिलेली आहेत. अज्ञात विवेकानंद नावाचं पुस्तक त्यांच्या पुतण्याने लिहिलेलं आहे. म्हणजे तो म्हणतो की माझे फर्स्ट हँड इन्फॉर्मेशन आहे.
आणि मी ते व्याधी का सांगितले आणि पाच महत्त्वाचे सांगतो ना, या एकेका रोगानं त्यावेळेला माणूस झोपून राहिला असता किंवा मेला असता. पहिला अस्थमा, श्वास घेण्याचा त्रास होता त्याला. पहिल्या रात्री ज्यावेळेला ते झोपले कुठे, दक्षिणेश्वरला रामकृष्णांच्याकडे, रामकृष्ण मध्यरात्रीनंतर उठले, हा कोण घोरतो आहे असा, हा श्वास कुणाचा आहे. बघितलं तर विवेकानंद गाढ झोपले होते आणि त्यांचा जोरात श्वास चालू होता. ते म्हणाले, अरे रे, या मुलाकडून काली खूप काम करून घेणार आहे पण याला आयुष्य मात्र थोडं आहे, 40 वर्षांचं आयुष्य. पहिला रोग तुम्हाला सांगितला, एक म्हणजे अस्थमा, ज्याला मराठीत दमा म्हणतो, दम लागतो, श्वासाचा रोग येतो. दुसरा हायपर टेन्शन, हाय ब्लड प्रेशर. आता औषधांनी तुम्ही मॅनेज करता, त्यावेळेला औषधं तरी किती होती हो. आणि आज ब्लड प्रेशर वाढल्यानंतर माणसाचा बॅलन्स ऑफ माइंड जातो, पहिली गोष्ट, शिरा ताणून बोलायला लागतो वगैरे वगैरे वगैरे, शांत होते शेवटपर्यंत. तिसरा त्यांना मधुमेह म्हणजे डायबिटीस, हाय शुगर होते. आजही मधुमेहाला औषध आहे, क्युअर कुठे हो, तो चालूच आहे. एकदा शरीरात शिरला की तुमच्याबरोबर तो आनंदात राहतो. तुम्ही गंमत बघा, हा तिसरा रोग होता. चौथा रोग तुम्हाला आश्चर्य वाटतो, लंबॅगो. लंबॅगो म्हणजे स्पॉन्डिलॉसिस इन द लंबर रिजन, म्हणजे कमरेत. कमरेत त्यांना स्पॉन्डिलॉसिस होता, असं वाकलं की दुखायचं, असं हललं की दुखायचं. झोपताना, उठताना, बसताना, वाकल्यावर, चढताना सतत वेदना होती त्यांच्या या रिजनमध्ये. चेहऱ्यावर तरी दिसली नाही, चेहऱ्यावर कायम हास्य आहे. आणि शेवटचा तर फार थोड्या, 10 लाखात एखाद्याला हा रोग असतो, निद्रा अनाश, इन्सोमनिया. आणि त्याचा नियम आहे, 3 रात्री जर एखाद्याला झोप लागली नाही, 4थ्या दिवशी त्यांनी समोर दिसलेला चाकू उचलला आणि दिसणाऱ्याच्या पोटात खुपसायला लागला, तर त्याला सदोष मनुष्यवध, इट इज नॉट मर्डर, इट इज होमिसाईड, कल्पेबल होमिसाईड म्हणतात. सदोष मनुष्यवध आहे, कारण त्याच्या मनाची डिरेंजमेंट झालेली आहे. जी हल्ली आपली होते अरेंजमेंट जी मनाची आहे, ती डिरेंजमेंट झाली झोप नाही म्हणत. अहो, ह्यांना आठवड्यापुढे झोप नव्हती. विवेकानंदानं महाबळेश्वरच्या धर्मशाळेतला प्रसंग सांगतो, एक बाई उशिरा आली धर्मशाळेत, कोण राहतात, प्रवासी लोक, आणि मूल रडायला लागलं. उद्या पहाटे उठून जायचं होतं 2-3 तास, आणि त्यावेळेला ती मुलाला म्हणते, जरा झोप के रे, आपण आत्तापर्यंत चालत आलो आहे, तुला काय, जरा झोप. विवेकानंद तिकडे जातात, म्हणतात, माय, मी तुझ्या मुलाला झोपवू का किंवा खेळवू का? ती म्हणते, तुमची भगवी वस्त्र, तुम्हाला मुलांचा काही अनुभव आहे का? ते म्हणते, होल वर्ल्ड इज अ चाईल्ड फॉर मी, द होल वर्ल्ड इज अ चाईल्ड. आणि त्यांनी त्या मुलाला घेतलं आणि फिरत राहिले, तू आरामात झोप. ते मूल शांत झालं. विवेकानंदांना निद्रानाश होता. निद्रानाशा, मनाची डिरेंजमेंट सोडा, चांगली अरेंजमेंट झाली योग साधनेमुळे. खूप सांगता येण्यासारखं आहे. एक नवीन पुस्तक आपण लिहिलेलं आहे, त्याचं नाव आहे विवेक स्पंदन. हे फक्त विवेकानंदांचं चरित्र नाही आहे, तर त्यांच्या विचारांचं स्पंदन आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे. विचारांचं स्पंदन, व्हायब्रेशन्स ऑफ हिज थॉट अँड थिंकिंग. कुठल्या पद्धतीने विवेकानंद विचार करत होते, आणि इथून पुढच्या काळासाठी मला जर विचाराल, द मोस्ट रेलेव्हंट इंडियन, मला शंकराचार्य आवडतात पण मोस्ट रेलेव्हंट म्हणजे आजच्या काळाला योग्य नाही. मला ज्ञानेश्वर आवडतात, रामदास आवडतात, अनेक कवी आवडतात, परंतु आजच्या काळाला योग्य संपूर्ण जगासाठी जर कोणती एक व्यक्ती असेल तर विवेकानंद आहे. कारण सायन्स टेक्नॉलॉजी एका बाजूला आणि फिलॉसॉफी स्पिरिच्युअलिटी दुसऱ्या बाजूला, ज्ञान विज्ञान एका बाजूला आणि तत्वज्ञान आणि आत्मज्ञान शेक हँड्स विथ इच अदर, हे ते सांगायचे. तुम्ही तंत्रज्ञानवाले, टेक्नॉलॉजीवाले, अमेरिकेला तुम्ही जे प्रॉब्लेम्स निर्माण करणार आहात ना, सगळ्या जगाला भोगावे लागणार आहेत. आणि 2 वर्ल्ड वॉर झाली हो, इथून पुढे 50 वर्षात ते म्हणतात. आणि 1895ला ते बोलत होते, 1895ला बोलत होते, इथून पुढच्या 50 वर्षात तुम्ही अशी प्रश्नचिन्ह मानवजातीसाठी निर्माण करणार आहात की याच्या उत्तरासाठी तुम्हाला माझ्याकडे यावं पाहिजे, माझ्या देशाकडे यावं लागेल. आणि 1895 अधिक 50, 1945 दुसरं महायुद्ध संपलं बॉम्ब टाकल्यामुळे. ही ती प्रश्नचिन्ह, केवढे प्रॉफिटिक विजन म्हणतात ना,
पुढचं दिसत होतं विवेकानंदांना आणि त्यांना ते उपाय सुचवत होते विथ ऑल दीज एलिमेंट्स मॅलडीज अँड डिसीजेस. सगळं होतं आहे, दुखत होत्या, व्याधी होत्या, मॅलेज म्हणजे काय कळत नाही, आता कॅन्सर वगैरे अजूनसुद्धा मॅलडीज आहे कारण त्याचं कॉज कळलं नाही म्हणून त्याच्यावर उपाय नाही आहे, पण मॅनेजेबल आहे, ट्रीटेबल आहे. एक सुंदर पुस्तक आहे भारतातल्या 28 वर्षाच्या बंगाली डॉक्टरने लिहिलेलं आहे, आता जो अमेरिकेत सेटल झालेल्या भट्टाचार्य नाव आहे, मुद्दामहून वाचा. द मॅजेस्टिक मेलडी सांगितलेलं आहे, राजांना सुद्धा आणि मॅलडी म्हणजे असा रोग की ज्याचं निदान झालेलं नाही. मॅलडी, द मॅजेस्टिक मॅलडी कॅन्सर, परफेक्टली मॅनेजेबल अँड ट्रीटेबल इफ नॉट क्युरेबल, हे त्यांचं सब टायटल आहे, परफेक्टली मॅनेजेबल. आता कॅन्सर पेशंट्स ते स्वतःला सुद्धा इतकं मॅनेज करतात, मी स्वतः अनुभव घेऊन तुम्हाला सांगतोय की पेशंट आनंदात असतो, पेशंटचे संबंधित लोक उगीच काहीतरी चिंतेत असतात, काय होणार आहे माझ्या जीवनाचं, कॅन्सर पेशंट आनंदात आहे. मुद्दा म्हणून बघा, हल्ली बदलायला लागले, दर महिन्याला एक मराठीत पुस्तक येते, हाऊ आय फॉट विथ माय कॅन्सर, और आपण म्हणतो ना की असाध्य रोगांशी मी कसा गेला, आणि त्याच्यातली एक आहे, तुम्हाला माहीत असेल तर मुद्दा म्हणून कधीतरी बोलवा, कॉलेजमध्ये प्राध्यापिका आहेत संगीता वझे, मी जर चुकत नसेल नाव, तिला मध्ये बसवलेलं आहे, एका बाजूला ते डॉक्टर अडवाणी की ज्यांनी हे केलं, तिचं ऑपरेशन केलं, ते व्हीलचेअरवर आहेत, ते व्हीलचेअरवरच होते, आणि दुसऱ्या बाजूला टाटा उभे आहेत. असा पेशंटच आम्हाला मिळाला नाही. पेशंट हॅज टू बी पेशंट नो, इम्पेशंट कसला पेशंट आहे सांगा बरं, डॉक्टर केव्हा बरं होणार, डॉक्टर किती घेतल्या पाहिजेत मला. आपण म्हणतो निरनिराळ्या प्रकारची ट्रीटमेंट असते, केमोथेरपी किती घ्यावं लागणार आहे सायकल, अरे इम्पेशंट कशाला होतोस, हा पेशंट खराब पेशंट आहे, वी आर प्राऊड ऑफ डॉक्टर अडवाणी आहे, टाटा आहे उभे आणि ही मध्ये, केवढा मान आहे. तिने पुस्तक लिहिलेलं आहे मराठीत की कॅन्सरशी मी कशी फाईट दिली, विचार करा. आणि हे आपल्याला जमलं पाहिजे, जीव ही वाणी आहे, जीव त्याचा सगळा व्यवहार जिभेचा आहे, त्यातूनच आत्ता मी बोलतो आहे, तुम्ही ऐकताय, त्यातूनच शिकवलं गेलं आत्तापर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांना, त्यातूनच सगळ्या प्रकारचे डिस्कोर्सेस, प्रवचनं काय, व्याख्यानं काय, सगळ्या प्रकारचे परिसंवाद काय, हे जिभेमुळेच शक्य आहेत ना. आज ज्ञान जे वाढलं आहे आपण म्हणतो, संस्कृतीचा थोडासा विलय व्हायला लागला आहे, हे सगळं जिभेचा प्रताप आहे. जिभेचा उपयोग करून तुम्हाला खरंच सांगतो, ज्याला बोलता येत नव्हतं असा एक स्टीफन हॉकिंग नावाचा सायंटिस्ट, मुद्दामहून गुगलवर बघाव, आपल्या खिशात हे सगळं आहे, त्याला असा रोग जातो प्रोग्रेसिव्ह न्यूरॉन डिसीज, हे पायापासून तो मरायला लागला होता, त्याचं मरण इथपर्यंत आलं होतं, पण डोकं आणि हृदय हे होतंच आलं म्हणून तो जिवंत होता. आणि हा माणूस जिवंत राहावा याच्या डोक्यातले विचार, विचारांना भाषा कुठे हो, भाषा वाणीमुळे येते, हे जिभेचा सगळ्यात मोठा उपकार आहे की वाणीमुळे येते. आणि त्याला तर वाणीच नव्हती, काही जीव वगैरे काही कुठलाही मसल त्याचा हालत नव्हता, अशा वेळेला कॉम्प्युटरचा चमत्कार आहे, त्याच्या ब्रेनचे जे वेव्स किंवा इम्पल्सेस म्हणतात त्याला, विचारांचे जे तरंग आहेत ते तरंग पकडले, त्या विचारांना शब्द आणि अर्थ दिला आणि तो कम्प्युटर बोलायला लागला, अशी ते व्याख्यानं आयुष्यभर आणि जगभर करत राहिले. ते जिथे जायचे दिल्लीला आले होते, त्यावेळेला चायनातून सुद्धा विद्यार्थी आले होते, 500 विद्यार्थी आजूबाजूच्या सगळ्याचे, कारण त्यांना प्रवास म्हणजे पूर्णपणे डिपेंडंट होता, काही नाही तो असा पडलेला असायचा लक्षात ठेवा, मान स्वतःला धरता येत नव्हती. स्टीफन हॉकिंग, त्यांनी टाईमवर जे केलेलं आहे सध्या ते आपल्या ऋषींनी केलेलं आहे, आणि ऋषींनी वाणीनं ते सांगितलं, ओरल ट्रॅडिशन ज्याला आपण म्हणतो, मौखिक परंपरा, ती परंपरा आहे जी आपण सुतापुनव म्हणतो, एक सुतापुनव म्हणजे जानवं बदला, दुसरी सुतापुनव म्हणजे राखी घाला, आणि तिसरी सुतापुनव म्हणजे सूत्रवंदन. गुरु त्यावेळेला अकॅडमिक इयर सुरू करतो, गुरु पौर्णिमेला सुट्टी सुरू व्हायची, एक महिना अवकाश म्हणजे व्हेकेशन असायचे, आणि श्रावण पौर्णिमेला प्रत्येकाच्या हातात सूत्र बांधून, आपला हा पंथ आहे, दिस इज आवर स्कूल ऑफ थॉट, आपण याचा अभ्यास करतो आणि तो अभ्यास तू चालू ठेव. ही लिपी ज्याला म्हणतात, स्क्रिप्ट लिहिणं, हे खूप नंतर आलं,
ज्यावेळेला निरनिराळे मंत्र ऋषींच्या तोंडातून बाहेर पडत होते त्यावेळेला कुठली आली होत? मी ऐकलं, मी पाहिलं, मी आठवलं, मी बोललो, मी तुला सांगतोय, तो पुढे नाही असा तो आलाय ना गायत्री मंत्र आपल्याकडे. हजारो वर्षापूर्वी गायत्री मंत्र, आणि तो विश्वामित्र म्हणतो मी या गायत्री मंत्राचा निर्माता नाही, रचयिता नाही. लक्षात ठेवा, मी कंपोज केलेला नाही हा मंत्र, मी निर्माता तर नक्कीच नाही आहे. मी आहे कोण? उद्गाता. फार महत्त्वाचा शब्द आहे. कवी उद्गाते असतात, आयले तसे गायले. एका कवी संग्रहाचं नाव आहे, आयले तसे गायले. उलय फुलय, आता काहीतरी नवीन कार्यक्रम येतात, उत्स्फूर्तपणे जे होतं ना तेच खरं काव्य आहे. आणि ह्याला उपनिषदात सुंदर शब्द वापरलाय, उद्गीत. गीत आहे आणि उद म्हणजे उत्स्फूर्तपणे, नाभीपासून ही स्फुरणं सतत चालू असतात लक्षात ठेवा. आणि त्याला उद्गीत म्हणलेलं आहे. ते उद्गीत तुम्ही ऐका, त्याला प्रणव असा दुसरा शब्द आहे. आणि जिभेला सांगितलंय नम शिवायला प्रणव लाव आणि ओम नम शिवाय सतत म्हणत राहा. हा तुझा सगळ्यात चांगला उपयोग आहे, बाकीच्या गोष्टी तू कशाला करतेस. म्हणून मी तुम्हाला सांगत होतो की चौथी माता जी आहे ती जिजाबाई, ही तिसरी माता, चौथी माता विवेकानंदांची. आणि या चारही माता अशिक्षित आहेत जवळजवळ. फॉर्मल एज्युकेशन त्यांनी घेतलेलं नाही, शाळेत वगैरे गेलेलं नाही, पण केवढं पोटेन्शियल होतं. त्यांनी अशा मुलांना जन्म दिलेला आहे की त्यांनी पुढे जगाचा इतिहास चांगल्या अर्थानं बदललेला आहे. आज हे शंकराचार्यांचं स्तोत्र आपण बघतोय, शंकराचार्यांची प्रतिमा आपल्यासमोर आहे. शंकर नावाचा संस्कृतमधला सिनेमा बघा तुम्ही, तुमच्या खिशात आहे, तुमच्या स्मार्ट मोबाईलमध्ये. आपण स्मार्ट मोबाईल घेऊन बुद्धू बनतो हा केवढा दैवदुर्विलास आहे. नाही, स्मार्ट म्हटल्यानंतर आय हॅव टू बी स्मार्टर नो, तर तो स्मार्टफोन आहे. शंकर मुद्दामून काढून बघा, एकदम दीड तासाचा सिनेमा आहे, सुंदर संस्कृत आपल्याला कळतं. आत्ता मी बोलतोय त्याच्यात 60-80% संस्कृत शब्द आहे, शब्दसुद्धा संस्कृत शब्द आहे हे लक्षात ठेवा. त्याच्यात 4 स्टेजेस घेतलेल्या आहेत 32 वर्षाच्या त्यांच्या आयुष्याच्या. एक अगदी लहान 6 वर्षाचे असताना की ज्यावेळेला त्यांचे वडील गेले आणि त्यांचं शिक्षण पूर्ण झालं, नंतर साधारणतः 12 वर्षाचं असताना, नंतर साधारणतः 24 वर्षाचे असताना, आणि नंतर 32 वर्षाचे झाल्यानंतर. हे चारही करणारे केरळी माणसं आहेत. काय देखणे आहे तो. सौंदर्य सूर्यासारखं असावं का चंद्रासारखं असावं? सौंदर्य चंद्रासारखंच असावं. हे सौंदर्य बघा त्यांच्या चेहऱ्यावर. चंद्र आहे, सूर्य नाही दाहक, दुसऱ्याला जाळणारा चंद्र आहे. सूर्याचाच प्रकाश घेतो पण एवढा थंड करून तुम्हाला देतो की त्याला अमृत म्हणतात ना. कोजागिरी पौर्णिमेला तर आपण जागतो केवळ अमृताचं प्राशन करण्यासाठी. हे सगळं आहे आपल्याकडे. म्हणून लक्षात ठेवा की आपण आत्ता मी बोलतोय सगळं वाणीचा व्यवहार आहे. आणि वाणी म्हणजे सरस्वती. बंदे बानी विनायक, काय सुंदर आहे. सुरुवातीला तुलसीदास म्हणतात कशात? रामचरित मानसमध्ये वंदे नमस्कार करतो वाणी आणि विनायक. वाणी म्हणजे सरस्वती आणि विनायक म्हणजे गणपती. गणपती ज्ञान आहे आणि सरस्वती विद्या आहे. ज्ञान व्हायला लागल्याशिवाय, वहायला लागल्याशिवाय विद्या होत नाही. अप्लाइड नॉलेज ही विद्या आहे. नॉलेज म्हणजे बुकमध्ये, आता लायब्ररी आपण म्हणतो ना, लायब्ररी गणपती आहे हो साधा, पण लायब्ररीतून पुस्तकं घेऊन प्रयोगशाळेत प्रयोग वगैरे केले गेले तर ती सरस्वती बनली. आणि सरस्वतीमध्ये रस शब्द महत्त्वाचा आहे. रसवती जसं गुणवती कलावती, सरस्वती ती सरस्वती. आपण सला व जोडतो पण ती सरस्वती आहे. ज्ञान व्हायला लागलं पाहिजे. माझ्या ज्ञानाचा फंड झाला की मी ज्ञानी होतो, विद्वान होतो, पंडित होतो. या लोकांनी आपल्या धर्माची संस्कृतीची जेवढी सेवा केली तेवढंच नुकसानही केलं. अस्फुट ज्ञानेश्वरांना काय हो, किती छळ, तुकारामाचा किती छळ, अभंग बुडवायला लागले आणि सगळे रामेश्वर भट्ट वगैरे मंडळी होती. पण त्यांनीच वेदांचं रक्षण केलं, त्यांनी संस्कृत भाषेचं रक्षण केलं, त्यांनी जो कल्चरल हेरिटेज सांस्कृतिक वारसा आहे तो समृद्ध केला. हे मान्य केलंच पाहिजे की नाही? पण त्यांनी हे केलं, हे नको होतं. तर मुद्दा काय आपला की ज्यावेळेला लेखणी नंतर आली हो, भाषा ज्याला म्हणतात लिखित नंतर आली, उत्स्फूर्तपणे जी बोलली जात होती त्यालाच काव्य म्हणलेलं आहे. काव्याचे सगळ्यांनी मान्य केलेली जगातल्या सर्व भाषांच्या
पुस्तकाची व्याख्या असते, स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स रिकलेक्टेड इन ट्रँक्विलिटी. प्रत्येक शब्द महत्त्वाचा आहे. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो, कविताशी क ला क प ला प करायची नसते. तुम्ही केलं असेल 10वीत ज्या वेळेला आपण मैत्रिणी किंवा मित्र सेंड ऑफला ऑटोग्राफ बुक्स आणायच्या पूर्वी, आता ते सगळं गेलं हां, मोबाईल आल्यानंतर याची काय गंमत आहे, ऑटोग्राफ बुक आणायचं आहे त्याच्यात तू लिही. आणि मग मी काय लिहायचं, तुझं नाव आहे लिहिला एल ई ई किंवा एल आय एल ए, मग मी असा सुरुवात केला शब्द, मग एलनी सुरू होणारं वाक्य. लाईट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर लाईफ, आय आय, लक्षात कर. अशा कविता करायचो, ही उत्स्फूर्त नाही आहे, ही टेलरमेड कविता आहे. जसं कापडाची मापं घेऊन शिंपी शिवतो ना, तशा ह्या कविता आहेत, पण उत्स्फूर्तपणे स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो. लक्षात ठेवाना, कारण जर नुसतं उडतं, फ्लो खाली असतो दिसत नाही, पण एखादं झरावरती येतो त्यावेळेला, व्हायला लागतो त्यावेळेला, ओव्हरफ्लो आहे. विचार करा, म्हणजे पॉवरफुल फिलिंग्स म्हणून तो बाण लागतो त्या पक्षाला. क्रौंच पक्षी मिथुन क्रीडा करत असतात, त्यातल्या नराला बाण लागतो, तो खाली पडतो. ती मादी पक्षिणी ती जाते, बाण काढायचा प्रयत्न करते, तिला जमत नाही, त्यावेळेला तिथे वाल्मिकी पोचलेले आहेत. आणि वाल्मिकी शाप देतात त्या न बघितलेल्या व्याधाला, की मी तुझ्या घराण्याला शाप देतो, तुझ्या वंशाला शाप देतो, की ज्यांनी तुझं काही वाईट केलं नव्हतं त्या पक्षाला तू मारलंस, म्हणून इथून पुढे तुझ्या वंशाला कधीही प्रतिष्ठा मिळणार नाही. अजूनही अशी काहीतरी नावं आहेत, आता म्हणायची नाही कारण ती जातीयवाचक होतील म्हणून, हां, पण एरवी तशी म्हणायची पूर्वी, असा कसा रे तू, असा कसा रे तू, वंशाला तुझ्या प्रतिष्ठा मिळणार नाही. शाप त्यांनी दिला, तो इतका उत्स्फूर्त होता, त्याच्यात वेदना होती. त्या पक्षाची वेदना बघितली नाही, त्या पक्षिणीची वेदना बघितली नाही. पक्षी बिचारा मेला, पण पक्षिणी अशी कळते, तशी कळते, तडफडते, यांच्याकडे बघते, तुम्ही काय मदत करता का, आणि नंतर उडून जाते. ती सीता आहे आणि तडफडला आहे राम. इथे त्यांनी स्पष्ट सांगितलं, नर तो तडफडलेला आहे. आपण नेहमी सीतेच्या बाजूने झुकत माप घालतो, पण सीता रामाबद्दल काय म्हणते याचा अभ्यास करत नाही आहे. हे फार वाईट आहे. कुणाचंही तुम्ही वकील पत्र घेऊ नका, रामाचंही घेऊ नका आणि सीतेचंही घेऊ नका, पण वाल्मिकीचं घ्या ना, वाल्मिकीचं रामायण वाचा ना, बऱ्याच गोष्टी स्पष्ट होते. ठीक आहे, तर वेदनेतून उत्स्फूर्तपणे निघाला तो काव्यातला शाप होता, ज्याला अनुष्टुप छंद म्हणतात. हा जिभेचा केवढा चमत्कार आहे, तो वाणीमुळे व्यक्त झालेला आहे. आणि वाणी म्हणजे जीव, जिव्हा. जिभेची दोन रूपं आहेत, कारण जिभेची दोन कार्य आहे, बाहेरून आत स्वाद, त्याला नाव आहे रसास्वाद, रसग्रहण किंवा रसना. रसना म्हणजे ती जीभ जी मला अन्नाची चव सांगते, आणि मग मी निरनिराळी रेसिपीज वगैरे तयार करतो. या चोचले जिभेचे ती रसना आहे, आणि दुसरी जिव्हा, जीभ जी बोलण्याचं काम करते. बोलणं आतून बाहेर आहे, खाणं बाहेरून आत आहे. खाणं सगळ्यांना कॉमन आहे हो. इथे आता सगळ्यांनी खाल्लं तर सगळ्यांनी एकच खाल्लं ना, पण बटाटेवडा कसा होता ह्याचं वर्णन प्रत्येकजण निराळं करणार आहे, कारण ते आतून बाहेर येणार आहे. जरा गरम असता तर बरा लागला असता नाही, असा एक जण म्हणेल. अहो पण थंड असताना किती रुचकर होता, असा दुसरा म्हणेल. शेवटी बटाटेवडा तो बटाटेवडाचा, हे लक्षात ठेव. ही सगळी एक वाणी आहे, खाल्लंय एकच, बाहेरून आत एकच वस्तू गेलेली आहे, पण त्या वस्तूचं जे आपण मूल्यांकन म्हणूया, ॲप्रिसिएशन म्हणजे रसग्रहण म्हणूया, ते प्रत्येकाचं. म्हणून एवढे ग्रंथ लिहिले गेले, म्हणून एवढा भाषांचा विकास झाला, म्हणून एवढं निरनिराळ्या पद्धतीचं सांस्कृतिक कल्चरल आणि आपण ज्याला म्हणतो टेक्नॉलॉजिकल म्हणजे यंत्रशास्त्र, त्या दृष्टीने प्रगती झालेली आहे माणसाची. माणसाची प्रगती जिभेमुळे झालेली आहे नक्कीच, पण जिभेला बोलायला मेंदूने नको का शक्ती द्यायला, मेंदूमुळे झालेली आहे. ह्युमन ब्रेन, त्याचं हल्ली वर्णन खूप चांगलं करतात. तुमच्या दोन डोळ्यांच्या मागे आणि कानांच्या मध्ये जे काही आहे ते तुम्ही आहात, काय सुंदर वर्णन आहे, लक्षात ठेवा. मग अशी मी त्या मुलींना सांगत होते ते हेच, की जे सुंदर इंग्लिश एक्सप्रेशन्स असतात, आय बॉल्स डोळे, डोळ्याच्या मागे आणि दोन कानांच्या मध्ये, मेंदू नावाचा जो तुमच्या शरीराचा भाग आहे तो तुम्ही आहात. हार्ट ट्रान्सप्लांट केल्याने यू हॅव ट्रान्सप्लांटेड वन पंप,
ब्लड करणारा. आता तो पेसमेकरच बसवतात, हार्ट ट्रान्सप्लांटची गरज नाही. पाण्याचा पंप आहे, तसा हार्ट हा एक पंप आहे. आपण म्हणतो हृदय, आईचं हृदय, हे सगळं काव्य आहे, लिटरेचर आहे, ते सायन्स नाही आहे. सायन्समध्ये तो पंप आहे. ब्रेन काय आहे? ब्रेन इज मी. माझा ब्रेन जर तुम्हाला दिला ना, तर मीच तुम्हाला दिल्यासारखं आहे. माझी मेमरी तुमची झाली, माझी व्होकॅब्युलरी, शब्दसंग्रह तुमचा झाला, मला काय आवडतं, माझ्या आवडीनिवडी तुमचा झाला, माझा स्वभाव तुमचा झाला, मीच तुम्ही झाला, हे लक्षात ठेवा. हे म्हणून ब्रेन ट्रान्सप्लांट अजून केलेलं नाही आहे, शक्य नाही आहे. आणि ते जर केलं, साधूचा ब्रेन जर सैतानाला घातला, तर सैतान साधू होईल. पण साधूचं हृदय जर सैतानाला घातलं, तर सैतानाचं हृदय परिवर्तन होणार नाही. इट इज जस्ट ट्रान्सप्लांट, इट इज नॉट ट्रान्सफॉर्मेशन. वाल्याचा वाल्मिकी हे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ते रूपांतर आहे, ते भावांतर आहे, ते स्थित्यंतर आहे, आणि ते वृत्त्यंतर आहे. वृत्ती बदलले. जो हिंसक होता त्याने रामायण दिलं की जगाला वाल्मिकीने, हा विचार करायला पाहिजे. म्हणजे हा सगळा वाणीचा, मग सांगतो ना, वाणीचा विहार आहे, वाणीचा विकास आहे, वाणीचा विलास आहे. हा सगळं आपण जे करतोय ते बोलतोय ते. आता काय सुंदर वर्णन आहे, किती हार घातलेले आहेत, काय छान दिसतात, नाही तो मधला हार झालं वाणी. वाणीशिवाय शक्यच नाही आहे. म्हणून ज्याची वाणी नाही आहे त्याला, त्याने बरंच काहीतरी गमावलेलं आहे. एक्स्टर्नल ब्रेन कुणाला म्हणतात? हातानं. मेंदूच्या ज्या कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात आणल्या हाताने. ए, मला एक अशी कल्पना आहे, त्याचं यंत्र केलं हाताने. मंत्र मनात होता, हे लक्षात ठेवा. तंत्र हे मंत्र आणि यंत्राच्या मध्ये आहे. टेक्निक, टेक्निक तुमचं माझं सारखंच असतं. चहा करायचं टेक्निक एकच असतं, तरीसुद्धा प्रत्येकाचा चहा निराळा असतो. त्यांना तेवढेच पदार्थ द्या आणि करायला लावा. ज्या टेम्परेचरवर तुम्ही तो प्रकार चहा थांबवाल, किंवा ज्या ग्रॅज्युअली ते टेम्परेचर, म्हणून हा चुलीवरचा चहा आहे, हा मडक्यातला चहा आहे. म्हणून 100 रुपयाला तुम्ही कप घेता, मडक्यातला चहा, हे प्रगती आहे का मागे जातो आहे, हरकत नाही. पण हे जिभेचे चोचले आहेत, ती जीभच आहे. आणि ती जीभ सध्या जास्त वापरली जाते याची शंकराचार्यांना खंत आहे. शंकराचार्यांचं जर कालखंड 1200 वर्षामागचा 1200 वर्षांचा मागचा, खरं म्हणजे तो 2500 वर्षाच्या मागचा आहे. त्याकाळी हाच प्रकार होता. घेऊ त्याकाळी जीव नको तेच बोलत होती. शंकराचार्यांनी लिहिलेले गॉसिप कशाला करता? चाहड्या कशाला करतेस हे जीवे, चुगल्या कशाला करतेस हे जीवे. सगळ्या जगाच्या पूर्वी बलकावाईला गजाली नावाचा एक कार्यक्रम होता, आणि बलकाव असायचे पूर्वीच्या घराला. ओ, सगळ्या जगाच्या गजाली ती माणसं करायची, आणि त्यांच्याशी संबंध नाही त्याच्यावर अशी एक्सपर्ट ओपिनियन द्यायची की बापरे, त्यांना काही माहीत नसायचा प्रश्न. गजाली तुला किती आवडतात? नाही, तुला गजाली आवडतात, तुला गप्पा गोष्टी आवडतात, तुला भाष्कळ बडबड आवडते, तुला वटवट तर आवडतेच. हे जिवे त्याच्यापेक्षा सतत ओम नम शिवाय का म्हणत नाहीस? आता सतत ओम नम शिवाय म्हणायचं म्हणजे काय हो? एक लक्षात ठेवा, एक लिटरल मिनिंग असतं शब्दाचं, तर दुसरं फंक्शनल मिनिंग असतं कार्याचं. आता उन्हात श्रीराम जय राम जय जय राम म्हणताना मला शांत वाटलं, ऐकताना कदाचित तुम्हालाही शांत वाटलं आहे. आता तुम्ही माझ्याकडे आलेला, मग तुम्ही काय करायचं ठरवलं? चांगला विचार आहे हां, खरंच तुमच्या चेहऱ्याकडे बघितल्यानंच वाटतं हे करे. हे मी श्रीराम जय राम जय जय रामच म्हणतोय. श्रीराम जय राम जय जय राम म्हणताना मला आनंद, ऐकणाऱ्याला आनंद, ज्या वेळेला मी बोलतो मलाही आनंद, ऐकणाऱ्यालाही आनंद, ते श्रीराम जय राम जय जय रामच आहे. नाहीतर आपला नाटकातला किंवा सिरियल्समधला नारद आठवा बरं. नारद ज्या वेळेला त्याने एखादी गोष्ट नारायण नारायण, हा काही मंत्र आहे का हो? नारायण नारायण नारायण, या लाटा उठल्या पाहिजेत ना, वेव्ज. त्या वेव्सची मेलडी होते, त्या मेलोडियस आहे नारद म्हणजे. पण एरवी नारायण नारायण, हा नाटकी नारायण आहे, हा विदूषक नारायण आहे. हा नारायण तो नारद नाहीच आहे, लक्षात ठेवा. आपण तेच करतो भाषिक व्यवहार करताना, ती भाषा इतक्या पद्धतीने वापरतो, जास्तीत जास्त नकारात्मक, निषेधात्मक, निंदाव्यंजक, निंदा करणारी आणि दुसऱ्याला टोचणारी, बोचणारी, त्यांच्या मनावर ओरखडे, ती भाषा आपण जास्त वापरतो, याचं शंकराचार्यांना वाईट वाटतंय. आणि म्हणून लक्षात ठेवा, आता आपण वाचूया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल.
की ओम नमः शिवायचा सतत मंत्रोच्चार कर म्हणजे काय, तुम्ही बऱ्याच वेळा बघितलं असेल असे मंत्र आपल्याला श्रावणी सोमवारी ऐकायला मिळतात. ओम नमः शिवाय, ओम नमः, आता ओम नमः शिवाय शिवाय नम ओम, ओम नमः शिवाय शिवाय नम ओम, ओम नमः शिवाय शिवाय नम ओम, हा न संपणारा मंत्र आहे. आपण इन्फिनिटी म्हणजे कसं दाखवतो, ळ काढतो की नाही ळ, आणि त्याला वरची रेघ नसते फक्त, म्हणजे कुठे सुरू झालं आहे माहीत नाही, कुठे संपणार आहे माहीत नाही, अशी ती इन्फिनिटी असते ळसारखी. तसा हा सतत आणि संतत, म्हणजे तो संतत पावसाची धार आहे लक्षात ठेवा, अभिषेकाची धार आहे, तशी माझ्या नामाची धार नको का सांगा बरं, धारा. आणि ती धारा शांतपणे जर उलटी झाली आनंद देणारी तर ती राधा बनते, धाराच राधा बनते. जोपर्यंत धारा आहे, 13 माळा जप केला, 30 माळा जप केला, ही धारा आहे, ही प्रपंचातली धारा आहे, वाईट नाही आहे. दुधाची धार, दूध वरती उडवलं तरी धार खालीच पडते, पाण्याची धार खालीच पडते, मधाची धारसुद्धा खाली पडते, आणि अमृत जर पेय मानलं तर त्याची धारसुद्धा खालीच पडणार आहे. या धारा अगेन्स्ट ग्रॅव्हिटी राधा होते. आणि मी उपासना करताना हलकं वाटलं पाहिजे. लोक जातात निरनिराळ्या कोर्सेससाठी, SSY वगैरे पूर्वी क्रेज होतं, मूड आलेली धान्य द्यायची, 8 दिवस वगैरे पोट आत गेलं, 3 किलो वजन कमी झालं, बायको म्हणायची पुढच्या आठवड्यात मी माझं मत व्यक्त करते, आलं की पण जे खायचं नव्हतं ते खायला सुरुवात केली, हे गंमत बघा तुम्ही. म्हणून उडपीला एक वर्ग आहे नॅचरोपॅथीचा, तो परवा केलेली मंडळी मला भेटली होती, तर त्यांनी सांगितलं की 3 महिन्यात तुम्हाला बहुतेक परत यावं लागेल, पण निदान 6 महिन्यात तरी परत या, म्हणजे आम्ही आत्ता तुम्हाला जी ट्रीटमेंट दिली ती ऑगमेंट होईल, म्हणजे त्याचा चांगला तुम्हाला इफेक्ट मिळेल. आत्ता आल्यानंतर न येणाऱ्यांचीच आहे, मग दोनदं परत सुटलेली आहेत, पोटं सुटलेली आहेत, परत व्याधी आहेत, ॲसिडिटी वाढलेली आहे, तिथे काय असतं, मीठ नाही, साखर नाही, मसाले नाही, अशा पद्धतीच्या भाज्या, अशा पद्धतीचे रस, अशा पद्धतीचं. 8 दिवसात माझं वजन कमी होईल नाही तर काय, पण निघतानाच तिथून सांगायचे करून ठेवा ते आवडतं झालं की हो, म्हणजे तिथे सुरुंग लागला. 8 दिवस जी शिस्त होती, आणि म्हणून सतत तू ओम नमः शिवाय म्हण, सतत तू राम नाम घे, याचा अर्थ सगळ्यांना आवडेल असं सतत बोल, गोड बोल. आणि गोड बोल म्हणजे गोडबोले होऊ नकोस, म्हणजे कामापुरतं गोड बोलायचं तसं नाही, वाणी मधुर पाहिजे, लोकांना ऐकाविषयी वाटली पाहिजे, बरं वाटतं हे लक्षात घ्या. आपल्या घरातसुद्धा मी तुम्हाला अनुभव सांगतो, मुसलमान येऊ दे, ख्रिश्चन येऊ दे, सगळं घर ज्यावेळेला बघतो त्यावेळेला 2 ठिकाणी मला विचारतात, कॅन आय स्पेंड सम मोर टाईम हिअर, एक असते लायब्ररी आणि दुसरी असते देवघर. म्हणलं आमच्या देवघरात सगळ्यांना प्रवेश आहे, बस ना तू, तुला खाली बसता येत नाही, मी खुर्ची देतो, व्हायब्रेशन्स आर डिफरंट. ओ मी जिथे जप करतो, जिथे पूजा करतो, जिथे शरण जातो, जिथे सतत स्मरण आहे आणि समर्पण आहे, सर्वस्वाचं समर्पण, अनन्य शरण आणि अखंड नामस्मरण, हे जिथे चालू आहे तिथली व्हायब्रेशन बदलणारच. आता ती यंत्रसुद्धा निघतील, तुम्हाला कळेल, इट इज रिच हियर. अभ्यासिका तुमची असेल तिथे तुमचे सगळे ग्रंथ असतील, शाळेत जाणं, शाळेत लायब्ररीत तुम्हाला निराळं वाटतं, सभागृहात तुम्हाला निराळं वाटतं, वर्कशॉपमध्ये तुम्हाला निराळं वाटेल, लॅबोरेटरीमध्ये निराळं वाटेल, ग्राउंडवर निराळं वाटेल, आणि कॅन्टीनमध्ये निराळं वाटेल. हे लक्षात घ्या ना, प्रत्येक ठिकाणाची व्हायब्रेशन्स आहेत. मी माझं नाम चालू ठेवेन याचा अर्थ आय विल बी वेलकम एनिव्हेअर एव्हरीव्हेअर एनी टाईम एव्हरी टाईम, ही साधी टेस्ट आहे. उपासना करतो कसं कळतं, अरे पूर्वी काही लोकांना मी नको होतो, आता ते बोलवतात बरं झालं, नाहीतर आम्हीच येणार होतो तुमच्याकडे, हे चांगलं वाक्य आहे. ओमचे देर आर 101 मीनिंग्स ऑफ ओम, वेलकम टू मी टू आवर प्लेस आवर हाऊस इज वन ऑफ देम, असं पोस्टर असायचं, वेलकम, ओमचा एक अर्थ वेलकम आहे, हे लक्षात घ्या. हे सगळं मी तुम्हाला वाणीनं सांगतोय, ही जीव आहे, ही जीवेची प्रार्थना केलेली आहे की इतकी शक्ती तुझ्यात आहे ती बाजूला ठेवून जे नको ते तू करतेस याची मला खूप खंत आहे. म्हणून 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या, एक मेंदू, त्या मेंदूची तुम्ही कल्पनाच करू नका, माकडापासून माणूस ही थिअरी इनकम्प्लीट आहे, त्यातल्या त्यात माकड माणसाला जवळची कुठली 3 प्रकारची माकडं अजून जिवंत आहे,
गोरिला ओरांगुटांग एंड चिंपांजी त्यांना शेपूट नाही आहे, त्यांना एप्स म्हणतात, टेललेस मंकीज, ती माणसाच्या जास्त जवळची आहे, त्यांना सुद्धा गणित करता येतं. पूर्वी सर्कसमध्ये प्राणी वापरत होते, माहीत आहेत ना, चिंपांजीने गणित केलेलं आम्हाला बघितलेलं आहे. 4 + 5 = 9, 7 - 5 = 2 सगळी करायची, पण 7 + 4 चिंपांजीला डबल डिजिट कुठे येतं? त्याचे गणित 9 संपलं, त्याला 10 आकडा येत नाही आहे, ती त्याची लिमिटेशन आहे. हो, लिमिटेशन आहे. हे ऐकल्यानंतर एका मुलाने सांगितलं, सर आय वुड लव टू बी अ चिंपांजी. गणित 9 संपलं, त्याच्या 9 पुढे आकडेच नाही आहेत त्याला, तर काय करणार आहे ते? हा चिंपांजी माणसाला जवळात जवळ ॲन्सेस्टर म्हणला जातो, पूर्वज नाही आहे. माणसाचा मेंदू हा माणसाचाच मेंदू आहे. वाल्याचा मेंदू आणि वाल्मिकीचा मेंदू, दे आर डिफरंट. एक तुम्हाला सांगू, मेंदूबद्दल आपण बोलतोय कारण मेंदू व्यक्त व्हायला हात लागतात आणि कम्युनिकेट करायला जीभ लागते. म्हणून या 3 गोष्टी माणसाच्या इतर प्राण्यांपेक्षा निराळ्या आहेत. ब्रेन, हँड्स, लक्षात ठेवा, अँड टंग, जीभ, हात आणि मेंदू. आणि निराळ म्हणजे इतक्या निराळ्या आहेत, इतक्या निराळ्या आहेत, तुम्ही कल्पनाच करू शकणार नाही इतक्या निराळ्या. सांगितलं ना, वाल्याचा मेंदू आणि वाल्मिकीचा मेंदू. तुम्ही नेहमीच विचारता, आम्ही डावीकडेच का बसायचं, स्त्रियांनी डावीकडेच का बसायचं? याचं उत्तर तुम्हाला सांगतो, 5 लागतील त्याला, पण वाणीचा संबंध आहे तिथे म्हणून तुम्हाला सांगतो. एक शास्त्रज्ञ संशोधन करतो आहे, तो फिजिओलॉजिस्ट आहे, शरीर शास्त्रज्ञ आहे, तो ब्रेनवर संशोधन करतो आहे. आणि ब्रेनचे 2 बाजू आहे, उजवी बाजू आणि डावी बाजू, द राईट हेमिस्फिअर म्हणजे अर्धगोल आणि उजवा अर्धगोल. तिथून तिथे किती न्यूरॉन्स आहेत माहीत आहे तुम्हाला? आकाशातल्या ताऱ्यांपेक्षा जास्त नर्व्स म्हणजे नसा फक्त ब्रेनमध्ये आहेत. काय ते स्ट्रक्चर आहे लक्षात ठेवा. आपल्याला अजून आपला ब्रेन कळलाच नाही आहे म्हणून आपण वापरू शकत नाही. आइन्स्टाईन जो जास्तीत जास्त बुद्धिमान समजला जातो, त्यांनी ही यूज नॉट इवन 20% ऑफ हिज ब्रेन. आपण 5% वापरतो, 95% आपला ब्रेन आपण वापरतच नाही. आणि वापरत नाही म्हटल्यामुळे एक 40-50 वर्षानंतर तो इतकं वापरणं बंद होतं की आपल्याला विस्मरण होतं. हां, पहिल्यांदा डिमेन्शिया, बरोबर आहे, आणि नंतर अल्झायमर पूर्णपणे विस्मरण. मी माणूस आहे, मी जिवंत आहे, याचंच विस्मरण म्हणजे मी मेलोच की हो, फक्त प्रेत जिवंत आहे माझं, विचार करा. म्हणून तुम्हाला सांगतो, त्याला एक तो फिजिओलॉजिस्ट अमेरिकेतला, त्याला एक आश्चर्य वाटलं, त्याला उत्तर मिळालं नाही की राईट हेमिस्फिअर मेंदूच्या उजव्या भागातून आलेल्या आपला जो हे आहे ना, पाठीचा कणा, आणि त्या पाठीच्या कणाचा वरचे जो मणका आहे आपण व्हर्टिब्रा म्हणतो, त्याला ॲटलस म्हणतात. आणि ॲटलसची काय आहे, त्यांनी सगळी पृथ्वी, पूर्वीची ॲटलस सायकल आठवते ना तुम्हाला, त्याच्यावरती पृथ्वी धरलेला आहे आणि ही पृथ्वी आहे की हो, माय ब्रेन तो शेष आहे, त्या शेषाने पृथ्वी धरलेली आहे. ही काय कल्पना फॅन्टॅस्टिक वाटतात? नाही, त्यांनी वर्णन केलेलं आहे. शेष नागासारखा माझा कणा आहे, कणा असा वाकलाय, असा वाकलाय, असा वाकलाय, 3 ठिकाणी, त्याशिवाय पाठीचा कणा होणारच नाही. ताठ कणा, याचा अर्थ असं तुम्ही किती वेळ बसू शकणार आहात? असा कणा हा वाकलेलाच पाहिजे. असा वाकलाय म्हणून हार्ट अँड लंग्स, असा वाकलाय म्हणून किडनीज वगैरे, नाहीतर ताठ कणा असतात शरीराचे असे तसे 2 भाग झाले असतात. तर पहिला जो मणका आहे ज्याच्यावर हात तोल आहे, पहिल्या मणकाला शेष नाग म्हणलेला आहे आपण. खालून सुरुवात करा, 33 मणके असतील तर मोठा आहे. सगळे मणके झाले, शेष उरला तो श्रेष्ठ शेष, आणि त्या शेषावर ही आपली पृथ्वी आहे. हे सगळी पृथ्वीची कल्पना डोक्यापासून आली की हो? हे सगळे आत्ता मी तुम्हाला बोलतोय ते डोक्यानं बोलतोय, तुम्ही ऐकून अर्थ लक्षात घेते ते डोक्यानं करताय. तुमची पृथ्वी निराळी आहे, माझी पृथ्वी निराळी आहे. पूर्वी माझा तो सह्यकडा, हिमालय तुमचा असू दे पण मला सह्यकडा, वसंत बापटांची कविता होती, तसं तुमचा ब्रेन असू दे, मला माझा ब्रेन आहे. माझ्या ब्रेनमध्ये कल्पना चांगली असतील निराळे, तुमचे विचार चांगले असतील निराळे, यांची क्रिएटिव्हिटी नवनिर्माण क्षमता चांगली असेल पण निराळ आहे, हे विचार करूया आपण. आणि हे जर मला कळलं तर मला सगळं कळलं, तर उजवीकडून येणाऱ्या नर्व्ह त्या मणक्यातून डावीकडे येतात आणि डाव्या भागातून येणाऱ्या उजवीकडे येतात.
आणि म्हणून मी उजवीकडे जर स्कूटरवर पडलो तर माझी डावी साईड पॅरलाइज होते, मेंदूत निरनिराळी केंद्र आहेत, माझ्या डोळ्यांना काही झालेलं नाही आहे पण मला दिसेनासं झालेलं आहे, कारण दृष्टीचं जे केंद्र आहे इट गॉट डॅमेज. डोळ्यांना काही झालेलं नाही, कानाला काही झालेलं नाही, पण माझं ऐकणं बंद झालेलं आहे, कारण देर आर सेंटर्स इन द ब्रेन. हे पृथ्वीवर निरनिराळे देश आहेत, निरनिराळे कॉन्टिनेंट्स आहेत, खंड वगैरे, हे सगळं मेंदूत आहे आपलं. आणि म्हणून त्यांनी विचार केला, मग आता पुढे का असं झालेलं आहे, निसर्गाने का उत्तर शोध म्हणून सांगितलेलं आहे. निसर्गात ॲक्सिडेंट्स नाही येतो, निसर्गात इरॅटिक असे अकस्मात असं घडतं पण काही चुकीचं घडत नाही. निसर्ग आपले नियम पाळतोच. आज केव्हाही पाऊस पडतो त्याला जबाबदार आपणही आहोत हे लक्षात ठेवा. या लँडस्लाईड्स वगैरे व्हायला लागल्या, भूस्खलन वगैरे आपण म्हणतो, कुणामुळे झालेलं आहे? खाणी खणा वाटेल तेवढ्या, इमारती बांधा वाटेल तशा, होणारच की तो वीक आणि कोसळणारच तो. हिमालय कोसळायला लागलाय का? तुम्ही केदारनाथला पोचाल की नाही याची गॅरंटी नाही आहे, त्या कोसळतातच दरडी. विचार करा. म्हणून विचार करणं ब्रेन आहे, विचार व्यक्त करणं वाणी आहे, आणि त्याप्रमाणे कृती करणं हात आहे. म्हणून हे तीन इन कॉम्बिनेशन माणसाला माणूस बनवतात. मेंदू, हात आणि जीव, वाणी विशेषतः, हे सगळं बनवते. मग तो पुढे काही सूचना असं का झालेलं आहे? तो भारतात आला. भारतात गेल्यानंतर सगळ्या देवळात गेला, देवळात दक्षिण भारतात गेला. दक्षिण भारतात अर्ध नारी नटेश्वर किंवा अर्ध नारी ईश्वर त्याचे मंदिर आहे. तो म्हणाला, हे असं का, डाव्या बाजूला स्त्री का, उजव्या बाजूला पुरुष का? गंमत बघा, त्याला नोबेल प्राईज मिळालं. आय एम नॉट टेलिंग युअर स्टोरी. त्याला नोबेल प्राईज, द हायेस्ट इन सायन्स, त्याला मिळालं. त्याला प्रश्न विचारला, आता प्राईज मिळाल्यानंतर काय करणार? आय विल गो बॅक टू इंडिया अँड डेडिकेट माय प्राईज टू दोज आयडल्स ऑफ आपण अर्ध नारीश्वर, त्याला मी अर्पण करणार आहे. त्यांच्यामुळे मला ब्रेक थ्रू मिळाले, उत्तर मिळालं. काय झालं ते तुम्हाला सांगतो. त्यांनी भटजींना विचारलं की सगळ्या मंदिरात हे असंच आहे का? म्हटलं, कुठेही जा, अर्धनारी नटेश्वर डाव्या बाजूला स्त्री आणि उजव्या बाजूला पुरुष. त्यांचे चित्र गुगलवर बघा, की आपल्या खिशात आहे ना सगळं. मी मुद्दामून खिशाकडे हात लावतो, कारण आता लायब्ररी विसरा तुम्ही, घरातली चार पुस्तकंसुद्धा वाचणार नाही आहेत, हे तरी वाचा ना. आत्ता मी सांगतोय सगळं संशोधन गुगलवर आहे, तर गंमत बघा. तर म्हणाला, हो, आणि चित्र तुम्हाला फक्त मी सांगतो, काय सुंदर चित्र असतं की डाव्या बाजूला नारी आहे तर तिने अर्ध कुंकू लावलेलं आहे आणि अर्ध त्रिपुंड आहे, कारण उजव्या बाजूला शंकर आहे. डाव्या बाजूला तिने नथ घातलेले आहे, इकडे बाजूबंद वगैरे असेल, भांगर अलंकार, ते इकडे सगळे रुद्राक्ष आहे, इकडे सगळीकडे आभूषण आहे, निरनिराळ्या कस्तुरी असेल काही, इकडे फक्त चिताभस्म आहे, इकडे सुंदर शालू नेसलेला आहे, इकडे फक्त व्याघ्रांबर आहे, वाघाचं कातड आहे, सगळंच सुंदर आहे. इतकी सुंदर मूर्ती दिसते ती. मग तो म्हणाले, ह्याचं कारण काय? भटजी म्हणाले, मला पूजा करणं माहीत आहे, कारण माहीत नाही. मी इकडे अर्ध्या भागात गंध काढतो त्रिपुंड, उरलेल्या अर्ध्या भागात अर्ध कुंकू काढतो, एवढंच मला माहीत आहे. मूर्तिकाराला विचारा, काय सुंदर ज्ञानाचा प्रवास आहे बघा. बरं, मूर्तिकाराकडे जातो, मूर्तिकार म्हणाला, माझ्या वडिलांनी सांगितलं, आणि वडिलांना त्यांच्या वडिलांनी सांगितलं, आणि त्यांना त्यांच्या वडिलांनी सांगितलं, आम्ही सांगितलं तसं केलं का आम्हाला माहीत नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे? संस्कृत शिकलं पाहिजे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे? बनारसला गेलं पाहिजे आणि तिथल्या पंडितांकडून अर्थ समजून घेतला पाहिजे. आणि काय अर्थ आहे हो तुम्हाला मी फक्त उदाहरण, विषय खूप मोठा आहे. उजवीकडे जी केंद्र आहे ती केंद्र ब्रेनमध्ये जी सेंटर्स आहेत ती प्रिडॉमिनंट इन विमेन, ती स्त्रियांच्या जास्त शक्तिमान, जास्त क्षमतावान आहे. उदाहरणार्थ पेशन्स, तुम्हाला सांगतो, वडिलांना सांगा जरा त्याला सांभाळा, तो म्हणतो 5 मिनिटाच्यावर कंटाळ, रडणं थांबतच नाही, बघा तू त्यांना तिकडे, पेशन्सच नाही आहे. याचं एक उदाहरण म्हणजे जगातल्या सर्व देशात KG नर्सरी सोडा एक तरी पुरुष शिक्षक आहे का? तुम्ही दाखवा मला. प्रायमरीला असेल, प्री प्रायमरीला जगातल्या सगळ्या, कारण पुरुष टिकणारच नाही तिकडे. पुलंनी विनोदांनी सांगितले, बाई शी, बाई शू, आणि म्हणून त्याला शिशू वर्ग म्हणायचं, शी शू, कुठे शी, कुठे शू. ती जाई बाई जाईल, कारण त्या बाईमध्ये आई जिवंत आहे, असली पाहिजे. म्हणजे पुरुष टिकणारच नाही.
मगाशी तुम्हाला सांगितलं त्या टायटननी सगळ्या मूलिका निवडल्या होत्या, कारण बेल्टवरून ते घड्याळ जात असतं. हिला एकच काम आहे, तो पार्ट घ्यायचा, स्क्रूड्रायव्हरने करायचा पुढे, तो पार्ट घ्यायचा. असं दिवसभर ती करते. पुरुष 5 मिनिटं बोर झाले, हे जरा जाऊन येतो की ओढून येतो, काही करतो. पुरुष करू शकणार नाही आहे ते. पेशन्स, प्रिसिजन, परसिवरन्स आणि मुख्य म्हणजे मुलांना सांभाळणं, ज्याला आर्ट म्हणतात, आर्ट ऑफ कुकिंग अँड क्राफ्ट ऑफ कुकिंग. तुम्ही म्हणता पुरुषच असतात की शेफ वगैरे, ते क्राफ्ट आहे. फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूट म्हणतात, फूड आर्ट नाही. आर्ट अजूनही स्वयंपाकाची स्त्रीकडे आहे. आर्ट, आर्ट स्त्री आहे, क्राफ्ट अजूनही. स्त्रिया जरी राजकारणात घेत असतील भाग, तरी बाय चॉईस दे डू नॉट डिस्कस पॉलिटिक्स. तुम्ही बघा ना, 4 जणी लंच ब्रेकमध्ये ऑफिसमध्ये जमलेल्या आहात, शिकलेल्या आहात वगैरे. हे सेल कुठे आला ग, ही कुठे घेतलीस ग, याच गप्पा आहेत. ही पार्टी ती पार्टी काय, कधी 2-3 दिवस बोललो तर दे आर नॉट ॲक्टिवली इंटरेस्टेड इन पॉलिटिक्स, पॉलिटिकिंग, पार्टीइंग, लॉबिंग नाही आहे. म्हणून क्राईम रेट, माफिया हेड, ज्याला गॉड फादर म्हणतो, गॉड मदर नंतर एखादी कुठली तरी दाखवतात. हे क्रिमी क्राईममध्ये अपघात, स्त्रियांचं ड्रायव्हिंग एवढं कॉशियस असतं. म्हणून ही जी सगळी केंद्र आहे ती स्त्रियांच्या जास्त प्रभावी आहेत, आणि म्हणून ती येतात. आणि पहिला जो मणका आहे तिथून ती डावीकडे जातात, म्हणून स्त्रिया डाव्या बाजूला. इकडे केंद्र कुठली आहेत, मेकॅनिकल ॲबिलिटी. तुम्हाला खरंच सांगतो, तुमच्या 2 भाऊ आहेत आणि त्यांना 2 मुलं आहेत, एकाला मुलगी आहे आणि 4 वर्षाची मुलगी, 4 वर्षाचा मुलगा, दोघं जण आले तर मुलगी काय करणार आहे ती ह्याच्याखाली. आता बदल झालेला आहे, सध्या खूप बदल झालेत म्हणून, पण ट्रॅडिशनल मी मुलगा आला ना तर हे बटन दाब, ते बटन दाब, हे चालू कर, ते कर, तेच करणार आहे तो. मुलगी अशी करेल, भांडी काय काढेल, खेळेल काय, त्यांच्या खेळणंच निराळे. पूर्वी भातुकली खेळायच्या, भातुकली म्हणून विजय तेंडुलकरांचा लेख आहे, त्यातलं पहिलंच वाक्य आहे, तो रोल प्ले आहे. जे ऐकतात आणि पाहतात ते भातुकलीत करतात. ती म्हणते, तुम्ही बाजारात जाऊन भाजी आणा तोपर्यंत मी बाळंत होते. बरोबर, कारण बाबू झाला पाहिजे ना. हा बाजार उशीर का झाला, आता गप्पा झोपले ना प्राची, म्हणजे तिचं हेही झालं. पोर नाहीच आहे, ती मुलगी झाली आहे, तिचं नाव प्राची, आता बोलायचं नाही. अहो ओलांडतं काय प्राचीला, त्याला हो प्राची इथे झोपले नाही का, गप्प तोही सगळं करतो. हा बोलाचाची भातो बोलाचाचे नाही आहे, हे रोल प्लेईंग आहे. दे आर गेटिंग सेट ऑर प्रिपेअर्ड फॉर देअर फ्युचर रोल्स अँड करिअर्स. आता बदललं आहे बरंचसं, चांगली गोष्ट आहे, ते वाईट नाही आहे. पण तुम्हाला सांगतो, म्हणून डाव्या बाजूला स्त्री आहे, कारण स्त्रीला डिफाईन करणारी जी केंद्र आहे ती उजव्या बाजूला आहे. आणि उजव्या बाजूचे नर्व्ज, न्यूरॉन्स काही म्हणा, ते डाव्या बाजूला येतात, डाव्या बाजूचे इकडे येतात. मेकॅनिकल, अजून इंजिनिअरिंगला अजूनही मुलींची संख्या मुलांपेक्षा कमी आहे, कारण मेकॅनिकल ॲबिलिटी. गाडी जर मोडली तर मुलगा किती त्या मेकॅनिककडे जाऊन बघत बसेल, मुलगी कंटाळे, मी काकांना फक्त चहा देऊन येईना पण तिथे थांबणार नाही, काय बघायची ती गाडी, स्क्रूड्रायव्हर, तिला अजूनही आवडत नाहीत ते अजूनही, कारण मेकॅनिकल ॲबिलिटी, ॲनालिटिकल थिंकिंग. मुलगी कशा असतात, मुली सिंथेटिक थिंग. सगळ्यांचं कल्याण होईल, सगळ्यांची सेवा करूया. हे आजोबांसाठी ठेवलं आहे, हे आजीसाठी ठेवलं आहे. हा आजी आजोबांचा विचार त्या पोराला येणारही नाही, पण पोरीला येईल. हे डिफाईन आहे आणि सगळं जीभेने केलं की हो. सुरुवातीला ज्यांनी हा गुरुमंत्र दिला ती जीभ होती. ज्यांनी हे आत्ता मी तुम्हाला सांगितलं हे सगळं विज्ञान वगैरे, त्यांनी मग गेला आणि त्यांनी ते सगळं लिहिलं, त्याला नोबेल प्राईज मिळालं. बिकॉज ही वॉज द फर्स्ट फिजिओलॉजिस्ट टू एक्सप्लेन वाय उजव्या बाजूला लागलं तर डावी साईड पॅरलाइज का होते, हे लक्षात घ्या. आणि म्हणून आता सगळं सांगितले ते जिभेबद्दलच आहे, फक्त वाचूया आणि अर्थ पाहूया. अर्थ काल बघितलं आहे, मतप्रिय सखी मत जिव्हे. जिवेला मैत्रीण म्हणलेलं आहे, सखी. आणि काल सखीबद्दल बोललो होतो, सख्य आपण म्हणतो तो माझा सख्खा भाऊ आहे, तो माझा सख्खा शेजारी आहे, तो माझा सख्खा मित्र आहे. याचा अर्थ काय, वी शेअर मेनी थिंग्स इन कॉमन. आम्हाला खूप, मला आवडतं तेच त्याला आवडतं, त्याच्याशिवाय सख्य जमणारच नाही. समानशीले व्यसनेशू सख्यम. आणि व्यसन म्हणजे फक्त बिडी ओढणं नाही, वाचनाचं व्यसन असू शकतं. सम वर्कहॉलिक, त्यांना कामाचं व्यसन असू शकतं, ते राहू शकणार नाहीत कामाशिवाय, काही ना काहीतरी करत राहते. विचार करा. म्हणून मत प्रिय सखी, हे सखी.
आणि कृष्ण नेहमीच द्रौपदीला सखी म्हणायचा. अलीकडच्या महाभारतात बघा, सखी म्हणतो आणि ती माझी शक्ती आहे. सखी म्हणजे बहीण नाही किंवा फक्त मैत्रीण नाही आहे, वी शेअर मेनी कॉमन थिंग. आणि आत्ता सांगितलं ना, ती आपण म्हणतो अर्ध नारी नटेश्वर, ती अर्ध नारी आहे आणि मी अर्ध ईश्वर आहे, दोन्ही मिळून पूर्ण देवत्व किंवा दिव्यत्व तयार होतं. आम्ही त्याला शब्द वापरतात. परवा एक निघाला होता, आपण आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जगात आहे, एक्सप्लेनेबल ए आय त्याच्यावर बोलत होते अँड कम्पेअर आला. मी म्हटलं कम्पेरिझन तू शब्द वाप, त्यानं ते आपण म्हणतो ना सिम्बॉयसिस वगैरे पुण्याचे संघजण डिस्कस करत आहेत, हाऊ कॅन आय कम्पेअर अ बनाना विथ, म्हणजे तुम्ही शेवटी बनानामध्ये कार्बन हे जास्त आहे हे एवढंच करणार, पण मला बनाना आवडतो आणि तुम्हाला पेरू आवडतो, वाद काय घालणार काय श्रेष्ठ म्हणून, हाऊ कॅन यू कम्पेअर, ओनली कॉमन थिंग दॅट दे आर फ्रूट. आणि कॉमन जर असेल तर कम्पेरिझन काय करणार. म्हटलं दोन शब्द मी सांगतो त्याच्यावर विचार करा, आणि इट वॉज ऑलमोस्ट अ ब्रेक थ्रू. म्हटलं कॉम्प्लिमेंटरी आणि सप्लिमेंटरी, डोंट कम्पेअर. पुरणपोळी, पुरण आणि पोळी एकमेकाला कॉम्प्लिमेंटरी आहे आणि सप्लिमेंटरी आहे. कॉम्प्लिमेंटरी म्हणजे कॉम्प्लिमेंटरी पास नाही आहे, कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट म्हणजे ते कॉम्प्लिमेंटरी नाही. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक आणि सप्लिमेंट म्हणजे पोषक. मी एकमेकाला पुरणपोळी, दोन आहेत म्हणूनच ते चांगलं होतं, नवरा बायको दोन आहेत, शिक्षक विद्यार्थी दोन आहेत, आणि म्हणून शेवटी आपण जो पाठ म्हणतो तो द्विवचनात आहे, सहनौ गुणक्तो सहवीर्यम करवावहे तेजस्विना. सगळं नऊ म्हणजे दोन, मी दोन आणि आम्ही हे द्विवचन संस्कृतमध्ये आणि जर्मनमध्ये, बाकीच्या भाषेत नाही आहे. एक वचन अनेक वचन सिंपल आहे, पण आमच्याकडे एक वचन द्विवचन आणि अनेक वचन. त्या द्विवचनात देवा देवौ देवा प्रथमा देवौ हे लक्षात घ्या, अर्थ ऐकू. कारण आम्ही जगाकडे बघताना मी आणि द एन्टायर वर्ल्ड द्वैत आहे, मी आणि परमेश्वर सगळे संत द्वैत आहे, माझं तोंड आणि उरलेले अवयव द्वैत आहे, हे लक्षात ठेवा. ते एकमेकाला पूरक आहे. म्हणून मत प्रिय सखी मत जीवे मयी अनुकंपाम, मयी अनुकंपाम म्हणलेलं आहे, माझ्यावर कृपा कर कुरुष्व कर, नौमित्वा तुला नमन करतो, तुला नमस्कार करतो. जिभेला नमस्कार आहे, जिभेला नमस्कार कसा केला आहे हे म्हणलं आहे ना, मी तुला नमस्कार करतो, म्हणजे जिभेनंच म्हणलं की जिभेनंच जिभेला नमस्कार आहे. असंच म्हणतात गंगेला मला अभिषेक करायचा आहे, गंगेपेक्षा पवित्र पाणी आणू कुठून, मला सूर्याला आरती ओवाळायची तर सूर्यापेक्षा तेजस्वी दिवा आणू कुठून. हेच म्हणजे ज्योतीने तेजाची आरती, हेच आहे ज्योतीने तेजाची आरती. एवढे सगळे शब्द आहेत जिभे, त्यातले एवढे शब्द म्हणून मी तुला नमन करतो, मी तुझी प्रार्थना करतो, जिव्हा प्रार्थना, हे लक्षात आलं. पुढे बघा, अन्य अपवाद हे सांगितलं की दुसऱ्याची निंदा करायची, दुसऱ्याचे दोष करायचे गरज नसताना. मी म्हणतो की तू वर्तमानपत्राला वाचन म्हणजे फक्त वर्तमानपत्राचं राहिलं, त्याच्यात अग्रलेख आणि अग्रलेखाच्या शेजारचं आर्टिकल इतकंच काय पत्रव्यवहारसुद्धा वाचत नाही. मी वर्तमानपत्र वाचायला मला फक्त 15 मिनटं वेळ असतो, त्या 15 मिनटात काय हेडलाईन्स बघतो आणि शेवटचं पान काढतो. शेवटचं म्हणजे स्पोर्ट्स नाही का, 12वा दिवस कुणाचा किती काय, कुणाचं लग्न पुढे गेलं, ही लोकवार्ता ही कशाला करता तुम्ही, याच्यासाठी का वेळ आहे. हे 15 मिनटं वर्तमानपत्र वाचायचे, त्या वर्तमानपत्रात पंचांग चालली, सुविचार असतात, एखादं संस्कृत सुभाषित असतं, त्याच वर्तमानपत्र 15 मिनटं दे ना, पण क्वालिटेटिव्हली दे ना. हे नको ते कशाला वाचतोय. ऑफिसमध्ये गेल्यानंतर एकदम चौघीजणा, कळलं का तुला लग्न मोडलं त्यांचं, कल्पना करा चौघीजणी येतात 4 दिशांनी, चौघजणही येतात हां, मी चौघीजणी म्हणत नाही, चौघजणही येतात एकमेकावर आपटतात, कळलं का तुला, त्यांच्या भानगडी निराळे असतात हे लक्षात ठेवा. पण गंमत बघा की अन्य अपवाद रहिता ड्रॉप, हे लोकांवर कॉमेंट करणं, 3 गोष्टी तुम्ही जमणार आहेत का आपल्याला, पहिल्यांदा दुसऱ्याची असेसमेंट, दुसऱ्यावर कॉमेंट, दुसऱ्याला जजमेंट, आणि मग सगळ्यात वाईट म्हणजे दुसऱ्याला पनिशमेंट. असेसमेंट करायची स्वतःची करा, सेल्फ असेसमेंट इज द बेस्ट असेसमेंट. कॉमेंट मारायचं सेल्फ कॉमेंट, क्रिटिसिझम करायची सेल्फ क्रिटिसिझम, सुधारू आपण, माझा फोकस माझ्यावर असेल तर मी सुधारलोच म्हणून समजा,
म्हणून ते दोन डोळ्यांच्या मागे दोन कानांच्या मध्ये जो मेंदू आहे ना त्याची काळजी घ्या. 40 असाल 50 आत्ता जर घेतलं नाही ना तर कठीण आहे पुढे मेंदूची अवस्था. तुम्ही घरातलीच भांडी दुसऱ्याच्या फेकाल आणि माझ्या घरात ही भांडी कशाला, मग तिला दुसरीकडे नेऊन कुलपत ठेवावं लागतं. असे अल्झायमरचे अटॅक आहेत. त्याने अल्झायमरच्या लेवल सांगितले. दुसऱ्या तिसऱ्या लेवलवर आपण सगळेजण आहोत. बऱ्याच वेळेला आपण फ्रीज उघडतो. कशासाठी फ्रीज उघडलाय विसरतो. फ्रीजमधून बटर काढायचं आहे का काय काढायचं आहे, फ्रीज उघडाय. मग आजोबा म्हणतात तू फ्रीज आधी बंद कर. आपण बऱ्याच वेळेला फोन करतो आणि बोला म्हणतो, अहो तुम्ही मला फोन केला आहे, अरे बापरे मी केला आहे नाही का, हेही विसरतो. नंबर तर कुठलाच आठवत नाही आपल्याला. विचार करा, पूर्वी आठवत होते, ते काय फार महत्त्वाचं होतं असं नाही, पण महत्त्वाच्या नाही. जवळजवळ सर्वच गोष्टी आपण विसरायला लागलेलो. जे आपल्याला आठवायला पाहिजे ते आपण विसरतो आणि विसरायला पाहिजे ते आठवतो. ही दुसरी लेवल आहे, लक्षात ठेवा. आमच्या एका विद्यार्थ्याला 50 मार्क मिळाले. कारण त्याला काय विरुद्ध अर्थाचा शब्द लिहायचे होते काय काय, तर त्याला तो फॉरगेट शब्द आठवलाच नाही. शेवटपर्यंत फॉरगॉट द वर्ड फॉरगेट. आणि ज्यावेळेला टीचर पेपर काढून घेत होती त्यावेळेला आय गॉट द वर्ड अँड आय रोट रिमेंबर. आता रिमेंबर बरोबर उलटाय की हो फॉरगेटच्या, अर्धा मार्क गेला कारण तो विसरला. हे विसरणं व्हायला लागलेलं आहे म्हणून सांगितलेलं आहे. अन्यास पुढे वाणी गुणानुनिलय, काय सुंदर शब्द आहे तो. गुणांचं निलय म्हणजे गुणांचं घर आहे, गुणांचं भांडार आहे. तू म्हणजे गुणांची खाण आहेस, तू गुणांचा सागर आहेस, हे लक्षात घ्या ना. गुण निलय म्हणजे घर. किती गुण आहेत आपल्या जिभेत, किती गुण आहेत. काल आपण थोडे बघितले होते, जीभ सुई धागा बनून जोडते, जीभ कात्री बनून तोडते. कितीतरी गोष्टी सांगता येतात जिभेच्या. काल 2-3 सांगितल्या होत्या म्हणून मी रिपीट करत नाही, आज नवीन रिपीट करतो. सर्पांची जीभ अशी का स्प्लिट झाली, कारण त्याला एक गोष्ट आहे. गरुडाने अमृताचा कुंभ समुद्रात टाकला, त्याच्याकडून पडला, म्हणून ते अमृत मंथन समुद्र मंथन करावं लागलं. गरुड कशाला घेऊन गेला होता अमृताचा कुंभ, आईची सुटका करण्यासाठी. आई कुणे होती, बहिणीकडे कद्रू, आणि ही विनता, विनतेचा मुलगा वैनतेय म्हणजे गरुड. त्या बहिणी होत्या. विनता सगळ्यांना आवडायची, कद्रू कुणालाही आवडत नव्हती. आणि या दोन्ही कश्यप ऋषींच्या पत्नी, हे लक्षात घ्या. त्यावेळेला कद्रूला सगळे साप होते. कद्रू लोकांना नावडायचे कारण तिची संतती म्हणजे सर्प, सर्व प्रकारचे. मग त्याच्यात अजगर आला, सगळ्या प्रकारचे सर्प ही तिची संतती होती. आणि साप दिसला की नको असं वाटतं, म्हणून कद्रूच नको. आणि हिचा वैनतीय म्हणजे गरुड. गरुड विष्णूचं वाहन, गरुड पक्ष्यांचा राजा, हे लक्षात ठेवा ना. त्यावेळेला ती बोलवते, मला तुझी आठवण आली ग, एकदा माझ्याकडे ये. म्हणून विनता कद्रूकडे जाते. आणि कद्रू म्हणते की सूर्याच्या रथाच्या घोड्यांचा रंग कुठला. त्यावेळेला ती म्हणते की सूर्याचं सगळंच पांढरं आहे म्हणून तो प्रकाशित आहे. सूर्याचे घोडे, सूर्याचा रथ, रथाचा ध्वज, सगळं पांढरं आहे. ती म्हणते नाही, काळं आहे. उद्या तू राहस माझ्याकडे, उद्या सूर्य उगवताना बघूया. सूर्याच्या घोड्यांचा रंग जर काळा असेल तर तू कायमची माझी दासी म्हणून माझ्याकडे राहायचं. हा बंदिवासच होता, नाही तर मी तुझ्याकडे येईल. ती आपल्या सगळ्या काळ सर्पांना, काया नागांना बोलवते. आणि आज रात्री सूर्याच्या रथाचे जे घोडे आहेत त्यांना लपेटून राहा. दंश करायचा नाही, घोडे मरता कामा नये, पण सगळे 1 इंचसुद्धा सोडू नका. ज्यावेळेला रथ आला त्यावेळेला घोडे काळे होते की हो, कारण सगळे सर्प गुंडाळलेले होते. सर्प ही त्याची मुलं आहेत. त्यावेळेला ती म्हणाली की अरे आता मी कायमची तुझी दासी व्हायला तयार आहे. ही विनता एवढी चांगली आहे, हरकत नाही. त्यावेळेला गरुडाला वाटतं माझी आई बंदिवासात आणि अशा दुष्ट स्त्रीच्या, तो जातो तुला काय पाहिजे ते सांग. ती काय सांगते लक्षात ठेवा, माझी मुलं विषारी आहे. ती का विषारी झाली लक्षात ठेवा. ज्यावेळेला तो हलाहल पित होता शंकर, आणि हलहल जे आपण म्हणतो ते तो असुरपणे प्राशन केले, नीलकंठ नाम प्रसिद्ध. असुरपणे हो, केवढा त्रास होत असेल. तर त्रास होत असताना शंकर काहीतरी पितोय म्हणून ते खाली सांडलेले थेंब, विंचू आणि नाग या दोन प्रजाती आहेत ना स्पेशी, त्यांनी खाल्ले त्या विषारी बनल्या. शंकराला रामनाम मिळालं, त्यांना काय मिळणार. तरीसुद्धा सर्पाची जीभ सरळ होती, स्प्लिट नव्हती. मग काय झालं, तिने सांगितलं मला अमृताचा कुंभ दे.
गरुड इंद्राशी युद्ध करतो, कुंभ घेतो, सोचित धरतो आणि येतो नदीच्या पलीकडे, समुद्राच्या पलीकडे हिचं राज्य. आल्यानंतर त्यांनी एक योजना तयार केलेली असते. तुम्ही हिंदी सिनेमातलं दृश्य आठवा, तुझ्या मुलीला मी पळवलेलं आहे 5 कोटी रुपये दे, बरोबर. त्यावेळेला तो म्हणतो की आधी मुलीला दे, नाही आधी पैसे दे, आधी मुलीला दे, आधी पैसे दे. मग काय, मुलगी एक पाऊल पुढे, पैसे एक पाऊल पुढे, मुलगी असं असं करत करत गरुडांनी ठरवलं होतं असं करायचं. आणि आई दिसली की तिला पाठीवर घालायचं, तो कुंभ चोचीत धरून परत उडत यायचं, अमृत त्यांना मिळू द्यायचं नाही. आता अमृत येणार आहे, तुम्हाला अमृत मिळणार आहे, कारण हिला सुटकेच्या बदल्यात मी अमृत मागेन, तो गरुड आणून देणार. म्हणून तिने दर्भासन तयार केलं. दर्भ तुम्हाला माहीत आहे, दर्भ पूजेला आणल्या जातात, त्या दर्भापासून असं जर फिरवलं तर रक्त येतं, इतकी त्याला धार असते. ते दर्भासन तयार केलं, कारण त्याच्यावर तो अमृताचा कुंभ ठेवणार आहे. अशा वेळेला ती येते विनता, गरुड तिला पाठीवर घेतो आणि अमृत कुंभ उचलताना गेला उडून, पण काहीतरी खाली सांडलं असेल तर ते तुम्ही चाटा. अमृताचा एक थेंब गेला तरी तुम्ही अमर होता आणि अमृतासारखे होता, विषारी तुमचं जाईल. म्हणून त्या नागानी, त्या सापानी, बिचाऱ्यांनी ते दर्भ चाटलं, अमृताचा थेंब नव्हता, यांच्या जीवा मात्र फाटल्या. हे लक्षात ठेवा. हे सांगून संत काय सांगतात, तुझी सर्प जिव्हा नाही आहे. सापाला फक्त हिस 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 असाच आवाज करताय, बाकी कुठलेही एक शब्द बोलता येत नाही. आणि बेडकाला फक्त ड्राव ड्राव आवाज करता येतो, कारण जीभ पुढे चिकटलेली आहे. बेडकाची जीभ पुढे चिकटलेली आहे, सापाची जीभ फाटलेली आहे, स्प्लिट. हे माणसा, तुझी जीभ जर मागे चिकटलेली आहे आणि अशी हालचाल करायला मुक्त आहे, त थ द द न क ख ग ग न, जीभ आहे ना, जिभेचं स्थान आहे, जिभेचं कार्य आहे. म्हणून जीभ, दात आणि ओष्ठव्य दंतव्य आपण म्हणतो ना, त्याच्यावरून मी शब्द तयार केलेले आहे. जिभेला फार मोठा रोल आहे. अशा वेळेला तू विचार कर, हे जिव्हे, चांगली वाणी ही तुझी शक्ती आहे, वाईट वाणी ही तुझा शक्ती आहे, पण नकारात्मक आहे. कशाला शिव्या शाप देतेस, कशाला उगीच अश्लील आणि अभद्र बोलतेस, कशाला ते नको असलेलं नको तितके, नको तेव्हा आणि नको तिथे बोलतेस, वाईट वाटतं मला. हे सगळं तुम्ही लक्षात घ्या. आणि नंतर गरुड इकडे आला, सर्पांच्या जिव्हा फाटलेल्याच राहिला आणि ते विषारीच राहिले. पुढे बघा, वाणी गुणानुनले त्वाम वंदे, मी तुला नमस्कार करतो, मा कुरुष्व परनिंदा. परनिंदा करू नकोस, आणि निंदा केल्याशिवाय तर आपण राहत नाही. ज्याला जास्त बुद्धिमान असतो तो निंदा फार चांगली करतो. ओ, ह्यांचा मेंदू सरळ असता तर किती चांगलं झालं असतं, नाही आपण यांना माणूस म्हणलं असतो. काही छान निंदा आहे ही, बुद्धिमान निंदा आहे. तुला मी मूर्ख म्हणत नाही रे, तू शहाणा आहेस, अतिशहाणा, ही निंदाच आहे, बुद्धीनं केलेली. आणि म्हणून बुद्धी आणि जीव आल्याशिवाय वाणीचा व्यवहार होणार नाही. स्मृती आणि जीव एकत्र, मी आत्ता आठवून बोलते किंवा शब्द, आणि ते शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला आठवत आहेत, नाही तर प्रवचन अशक्यच झालं असतं. मेंदूशिवाय आपला कुठलाही व्यवहार नाही आहे, लक्षात ठेवा. म्हणून टेक केअर ऑफ युअर ब्रेन. हे माइंड 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 करता, नेव्हर माइंड, नेव्हर माइंड ब्रेन. आणि ब्रेन कॅन बी हँडल, ब्रेन कॅन बी, आपण म्हणतो ना काम, त्याच्यासाठी मेडिटेशन आहे, त्याच्यासाठी नामस्मरण आहे, त्याच्यासाठी एकाग्रता आहे, कॉन्सन्ट्रेशन हे ब्रेनसाठी आहे. ब्रेनवर ऑपरेशन करता येतं, ब्रेनचे तुकडे करता येतात. आईन्स्टाईनच्या ब्रेनचे 140 तुकडे केले, 140 देशात पाठवले, की हा ब्रेन इतका निराळा का होता, हा एवढा बुद्धिमान कशाला. आणि त्यांनी जे इक्वेशन दिलं ते ऋषींनी पूर्वीच सांगितलेलं होतं, की सगळीकडे सर्वम इदम खलु ब्रह्म सांगितलं आहे ना, सगळीकडे ब्रह्म आहे, सगळीकडे शक्तीचा विकास आहे. इकडे ई इज इक्वल टू MC2, त्याने इक्वेशन दिलं, काय निराळं केलं. पण बुद्धी ऋषींची होती, बुद्धी आईन्स्टाईनची होती, वाणीच्या मदतीने त्यांनी ती लिहिली, लोकांना सांगितली, लेक्चर्स दिली, फार चांगलं झालं. हे विचार करा, हे वाणीचं महत्त्वाचं कार्य आहे. अशा वेळेला मेंदूचे तुकडे केले, सगळ्या राष्ट्रांनी प्रयोग केले. हे मी खरं सांगतोय, गुगलवर बघा, आईन्स्टाईन्स ब्रेन, रिसर्च ऑन आईन्स्टाईन्स ब्रेन,
या 140 तुकड्या एकच निष्कर्षाला सामान्य माणसासारखा ब्रेन आहे. बरं, त्याची बाकीची रचना, त्याला जास्त ब्लड सप्लाय वगैरे होतो का? विचार नाही. जेवढे बाकीच्या लोकांना रक्तवाहिन्या असतात, ऑक्सिहिमोग्लोबिन वगैरे आपण म्हणतो, तेवढंच त्याला होतं. मग बाकी बायोकेमिकल रिॲक्शन्स असं काही होतं का? त्याच्या आतली केमिकल्स वगैरे काही नाही, सामान्य होतं. मग आइन्स्टाईन एवढा बुद्धिमान कसा? त्याचं उत्तर त्यांनीच दिलेलं आहे. प्लीज लक्षात ठेवा, आपण आता गणपतीकडे जातो आहे. इतकं नम्र झालं पाहिजे. आइन्स्टाईन म्हणतो की मी कितीही पुढे गेलो तरी माझ्या पुढे माझी आई असते, एक शक्ती, आणि ती सांगते कम माय चाइल्ड, वन स्टेप फॉरवर्ड. पडलास तरी घाबरू नकोस, मी आहे ना धरायला. आई मुलाला चालायला कसे शिकवते? म्हणतात ना चाल चाल मोरा, म्हणतात मुलाला, पक धरायला असते. मी तिथे पोचतो, माझी आई एक पाऊल पुढे आहे, कॉल्स मी कम माय चाइल्ड, कम माय चाइल्ड. याला अरविंद मातृशक्ती म्हणतात. आणि मातृशक्ती मला पुढे पुढे नेते, मी काहीच केलेलं नाही आहे, ही नम्रता आहे. ही जीव आहे ना, ती ऋषींची जीव आहे, संतांची वाणी आहे, हे जमलं पाहिजे. पुढे काय सांगतात? त्यज सकल लोक वार्ता. आत्ता उदाहरण, सगळ्या लोकांच्या गप्पा, गाव गप्पा म्हणतात कशाला पाहिजे, तुम्हाला समजलं का? म्हणून म्हणतात षटकर्णी होऊ देऊ नका. एखादं वाक्य तुम्हाला सिक्रेट ठेवायचं आहे ना, आपल्या देशात गेल्या काही दिवसात जी सिक्रेट्स ठेवलेली आहेत, अमेरिका वगैरे थक्क झालेले आहे. अगदी ते थरच्या वाळवंटात आपण जे स्फोट केले, पहिल्या स्फोटाला कुणालाच कळलं नाही, कारण ज्या पद्धतीने केलं. तुम्ही परमाणू नावाचा सिनेमा आहे तो मुद्दामून बघा, गुगलवर आहे, आणि त्याच्यात हे सगळं दाखवलेलं आहे. अमेरिकेचा उपग्रह असताना सगळं ते बंद करायचे, आणि तो उपग्रह येण्याला 5 मिनटं लागतात, तेवढ्यात त्यांनी केलं होतं. आणि वाळवंटात काहीतरी चर खणत आहे, पाणी पाण्याची योजना आहे, इरिगेशन प्रोजेक्ट, ही सगळी अमेरिकेला माहिती दिली. आणि आपण खोल खणत होतो प्रयोग करण्यासाठी अणुस्फोट. अणुस्फोट केल्यानंतर सगळ्यांनी निषेध केला. एक दिवसांनी नंतर पुन्हा दुसरा अणुस्फोट झाला. अमेरिकेने सांगितलं तर तिसरा अणुस्फोट केला. आपले त्यावेळेचे कवी पंतप्रधान होते, त्यांनी छान उत्तर दिलं, तिसरा अणुस्फोट करायची गरज नाही, पुढचे अणुस्फोट आम्ही कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरच करू. कॉम्प्युटर फीडस विथ स्टॅटिस्टिक्स करायची गरजच नाही आहे. पण आपण लपवून केलं की नाही? तुम्हाला सांगतो, आज रात्रीपासून तुमच्या 500 आणि 1000 नोटा कळलं होतं, आपल्याला नाही कळलं, सिक्रेट होतं. 370 कलम, आर्टिकल 370 नावाचा सिनेमा आहे, आणि आपल्या गोव्यातल्या पोंड्याच्या जांभळे नावाच्यानी ते बघावं, मुद्दामून मुद्दामून बघा, कौतुक करण्यासारखं आहे. तो लेखक आहे, तो दिग्दर्शक आहे, आणि अप्रतिम सिनेमा आहे. आर्टिकल 370 काय दरिद्री वृक्ष टॉपिक आहे हो, पण शेवटपर्यंत यू होल, कारण सगळं सिक्रेट आहे. किंवा आणि एका माणसाने केलं, 16 वकिलांची बॅटरी होती, बॅटरी ऑफ 16 लॉयर, जगाच्या कुठल्याही कोर्टात याला कधी चॅलेंज देता येणार नाही अशा पद्धतीने करा. नंतर बाकीचे सगळे होते, त्यांना घरी जायची परवानगी नव्हती, कारण बायकोला सांगितलं असतं षटकर्णी, आत्ता मी तुला सिक्रेट सांगतोय, 4 कानांना मर्यादित आहे, तू घरी गेल्यानंतर ऐकलंस का? हां, आणखीन 2 कान आले. 6 कान जर सकाळी आले तर संध्याकाळी सगळं गाव सांगत असतं, ऐकलं का, माहीत आहे का, हां संपलं. म्हणून तो शंकर पार्वतीला जाऊन समुद्राच्या तळाशी जातो की हे मी तुलाच सांगणार आहे पार्वती, शंभू भवानी संवाद क्षीरसागराच्या तळी. कारण तुम्ही तो कैलासावर सुद्धा अचानक नारद आले तर बिलकुल ऐकता कामा नये. हरिद्वारला आल्यानंतर, हरिद्वारला तर किती लोक, बापरे, कन्याकुमारीला आल्यानंतर किती लोक, नको, समुद्राच्या तळाशी जाऊया. आणि आता इकडे कान कर, पण हे काय सांगत होता, जगाच्या कल्याणासाठी. आणि जगाच्या कल्याणासाठी असल्यामुळे लक्षात ठेवा, ते जगाला कळणं आवश्यक होतं. म्हणून शंभू आणि भवानी दे आर चिल्ड्रन ऑफ दॅट मदर शक्ती, हे मुद्दामून लक्षात घ्या. ब्रह्मा विष्णू महेशी मुलं आहे कुणाची, त्या परब्रह्म परमात्मा परमेश्वर आणि पराशक्ती, हे मुद्दामून शब्द लक्षात ठेवा. त्यांना कान नऊ डाव डोळे नाक काही नाही आहेत, त्यांची पहिली मुलानंतर जनरेशन सुरू झाल्या देवांच्या. तो कान इकडे कर म्हणजे पार्वतीच्या कर्णकुहरी क्षीरसागराच्या तळी तो सांगतोय. अशा वेळेला मासा एक ह्याचे ओठ आणि कान त्याच्यामध्ये जाऊन ते ऐकतो, आणि ते नवनाथातले पहिले मत्स्येंद्रनाथ.
मग मच्छेंद्रनाथ गोरखनाथ ती परंपरा सुरू झाली आणि ते जे सिक्रेट त्यांनी सांगितलं होतं ते आपल्यापर्यंत पोचलं, पण ते जगाच्या कल्याणच होतं, सगळ्यांना कळलं, ते गॉसिप नव्हती, ती गॉसिप नव्हती. पण हे लक्षात ठेवा, त्यज सकल लोकवार्ता सततम ओम नम शिवाय इथे. पुढे जिव्हे विहाय भक्त्या, भक्त्या म्हणजे भक्तीनं. आपण नेहमीच म्हणतो ना, पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्ताने योमे भक्त्या प्रयच्छति. भक्तीनं मला तू पाणी दिलंस तरी चालेल रे, हे कसे रत्नजडित मुकुट आणि सोन्याचे कळस नकोत रे मला. पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या म्हणजे भक्तीनं, इथे तेच सांगितले, भक्त्या म्हणजे भक्तीनं तू सत भज सततम ओम नम शिवाय भक्तीनं कर. हां, कटू आमलं बरोबर, ते राहिलं, ते काय आहे, सगळ्यात चवी दिलेल्या आहेत, रस बरोबर आहे सांगितल्याने, कटू आम्ल लवण तिक्त स्वादू कषाय या सहा चवी आहेत, गोड कडू आंबट खारट तिखट आणि तुरट, या सहा चवी आहेत. सातवी चव नाही आहे लक्षात ठेवा, त्या सातव्या म्हणजे परम्युटेशन कॉम्बिनेशन करून नवीन नवीन पदार्थ तयार केलेले आहेत. पण हे लक्षात ठेवा, हे काय आहे, सर्व रस वांछाम, हे सर्व रस मला जर पाहिजे असतील तर मला जिवे तुझाच उपयोग करायला पाहिजे. पण हे रस किती दिवस खाणार, आपण नेहमीच म्हणतो शिवलीलामृतात, अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसी जगदीशा, कुबेर तुझा भांडारी आम्हा फिरविसी दारोदारी. अरे पण तो फिरवतोय जीव, माझी जीव मला फिरवते, ए इकडचं खाल्लीस का बिर्याणी, तिकडची खा, ती दम लागे, दम लागे तो पहिले खा, तिकडे नवीन हॉटेल निघाले. अहो तुम्हाला सांगतो, पूर्वीचं हॉटेल काढल्यानंतर 2 वर्ष गिराईकं यायला लागायचे, आता 2 तासात गिराईकं येतात आणि सोशल मीडियावरून सगळीकडे स्टार्स वगैरे दिले जातात. हे विचार करा तुम्ही, 2 तासात गिराईक असतं त्याला, कारण हे नवीन आलेलं आहे. बघूयात चव, बघूयात चव. 4 इंचसुद्धा आपली जीव नाही आहे, नाचवते, हे खा ते खा, असं बोल तसं बोल असं ऐक, हे बघा हे सगळं चूक आहे. 4 इंचातले 2 इंच ॲक्टिव्ह आहेत ना, आणि त्याच्यात झोन आहे, तुम्हाला कळत नाही ते. बार मध्येच असेल तर तिखट असेल तर मागच्या बाजूला तिखट चव कळणार नाही, इकडे कडू असेल तर इकडच्या बाजूला कळणार नाही. गोड हे जे 6 रस आहे त्याचे 6 झोन्स आहेत जिभेवर, ते सगळे रस तिथेच कळतात. आणि ताप आल्यानंतर त्या टेस्ट बड्स म्हणतात त्याला, स्वादकलिका, सुंदर शब्द आहे टेस्ट बड्स, स्वादकलिका, त्या सुचतात. गरमी ताप आला आहे मला आणि मग चव कळत नाही, साखरसुद्धा कडू लागते म्हणजे अजून ताप अंगातला गेलेला नाही आहे, हे लक्षात ठेवा. एवढी 4 इंच जीव पण नाचवते कोणासारखी, मदारी जसं माकडाला आणि दरवेश जसा अस्वलाला नाचवतो, असा ड्रोन डमरू केलं की माकड नाचवतो. बघ हा तुझ्या आईकडून आलेला आहे तुझ्या नवऱ्यासाठी, काय आहे खजिन आहे, मग ती माकड ते डोक्यावर घेऊन नाचते. अगं चुकून आहे, तो तुझ्या सासूचा आहे, फेकून देते. आणि तिला सासू वगैरे काही कळत नाही, एकदा पाय ओढला की टाकायचं, 2 पाय ओढला की धरायचं, एवढंच शिकवलेलं आहे त्याला. मदाऱ्याच्या दोरे असतात ना, त्याशिवाय तो काय करणार, शेवटी सगळी वावलीच आहे. पुढे गंमत बघा, मग कटू आम्ल तिक्त म्हणजे तिखट, स्वादू म्हणजे गोड, आणि कषाय आपण करतो ते तुरट चवीचं असतं, आपण त्याच्यात गुळ वगैरे घालतो बाबा निराळा. सर्व रस वांछाम, वांछा म्हणजे इच्छा, सर्व रस वांछाम जिव्हे विहाय भक्त्या. भक्ती जर नसेल तर या सगळ्या रसांना काय किंमत आहे. भक्ती हा 9 रसात नाही आहे, तो 10वा रस आहे. आणि भक्तीच्या माथ्यावर नाचणारी मुक्ती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर तुकाराम सांगतात, मुक्तीच्या माथ्यावर नाचणारी भक्ती पाहिजे. आणि भक्तीसाठी 2 पाहिजे, मी आणि पांडुरंग, म्हणजे सुखे घालावे गर्भवासी, पुन्हा पुन्हा आम्हाला जन्माला घाल, कारण मला भक्ती करायची, हा रस आहे. आणि तो रस नाही आहे आणि हे बाकीचे रस खातोय, काही अर्थ नाही आहे तुला. आणि म्हणून सांगितलेलं आहे, जिव्हे विहाय भक्त्या भज, भजन कर किंवा भक्ती कर, सततम ओम नम शिवाय. ती रसने रचितोयम, हे जे रचना केलेली आहे, ही जी 6 रचना केलेली आहे, अंजली तुला हात जोडून नमस्कार करतो, हात जोडून नमस्कार करतो. परनिंदा, शेवटी पुन्हा सांगितलेलं आहे, हात जोडून नमस्कार करतो. ही जी छोटीशी रचना मी केलेली आहे, परनिंदा आणि परुष, परुष म्हणजे लोकांच्या नको त्या, लोकांच्याबद्दल असत्य बोलणं, अतिशयोक्त बोलणं,
खोटं बोलणं निंदेमध्ये हे येत नाही. निंदा म्हणजे आपण उगीचच कॉमेंट्स अँड क्रिटिसिझम, ते दोन्ही तुटताळ अरलम म्हणजे अलम अह म्हणजे रई ही आहे ना, तो आय अलम म्हणजे सगळं वचोभी सगळी तू वाणी भरून टाकलेली असते या लोकांनी. कशाला? पहिल्यांदा कटु आमलं रस चांगले आहेत, पण ते रसनेचे आहेत, जिवेचे नाही आहेत. जिवेला दोन शब्द आहेत, रसना आणि जिव्हा. जिव्हा बोलते, रसना खाते. आणि शेवटी एक मार्मिक तुम्हाला मी सांगणार आहे, मग तुमच्या लक्षात येईल. आधी ही एक शेवटची ओळ बघूया की रसने रचितो अयम अंजली ते परनिंदा वगैरे वचोबी ते तू टाकून दे. दुरितापहम, दुरित माझं जे पाप आहे अपहम दूर कर. निशेष जाड्या पहा, याच्यामध्ये अपहा हे शब्द पहा नाही, लोक म्हणतात निशेष जाड्याच म्हणतात, जाड्या नाही आहे. निशेष जाड्या पहा, अरे कसलं ही संस्कृत आहे. निशेष जाड्य अपहा म्हणजे अपहरण कर. पूर्वी जाड्य वगैरेंचं अपहरण करायचे, आता अपहरण बदललंय, व्यक्तींचं करायला सुरुवात केलेलं आहे. पण अपहा इथे दुरितापहम, माझं पाप आहे ना ते तू दूर कर, शिवाय हे सांगितलेलं आहे इथे. आणि प्रणव युक्त नमःशिवाय, प्रणव म्हणजे ओंकार. शब्द किती सुंदर आहे बघा, प्रत्येक वेळेला नव म्हणजे नवीन आहे. असं माझ्या शरीरात काय आहे सांगा बरं, माझे डोळेसुद्धा जुने झालेले. हल्ली मुलाला 20व्या वर्षी चष्मा लागला की त्याच्या डोळ्याचं वय 40 आहे, तुम्हाला माहीत आहे ना, 40 वगैरे आपण म्हणतो. असा प्रकार आहे माझ्या शरीरात, माझ्या जीवनात एकच गोष्ट सतत नवीन असते, ती म्हणजे माझा श्वास. गेलेला श्वास मला पुन्हा घेता येत नाही, आणि येणारा श्वास येणार आहे की नाही मला माहीत नाही आहे. हा श्वास आहे, हा नव आहे. प्र असल्यामुळे नच न झालेलं आहे, प्र णव. र आहे म्हणून रावण झाला, कुंभकर आहे म्हणून कुंभकर्ण झाला, आणि विभीष आहे म्हणून विभीषण झालं. एरवी रामायण आहे अयन, पण र आल्यामुळे न झाला. तसा हा इथे प्रकार आहे. पण जाऊ दे, ते विसरा. त्यांनी काय सांगितलेलं आहे शेवटी की मी तुला करतो भजस्व मंत्र प्रणवम. प्रत्येक वेळी नवीन आहे हो, आणि तो श्वास आहे. सेलिब्रेट का नाही करायचा? सेलिब्रेट करा, रिजॉईस करा. काल मी तुम्हाला सांगितलं होतं रिजॉईस, आनंदाची मिरवणूक आहे. प्रत्येक श्वास आनंदावर आरुडून आलेला आहे. हे घोडं आहे शरीर, त्याला श्वासाला घोडेच म्हणतात. इथे श्वास म्हणजे हॉर्स पॉवर आहे ना. आता हे वजन उचलतात, धावतात, उड्या मारतात, श्वासच आहे, हॉर्स पॉवर आहे ते. त्या हॉर्सवर श्वास जर झाला तर त्याचा प्रणव होतो. श्वास प्राण प्रणव ही उपासना आहे. श्वास प्रत्येक जण घेतात, प्राणायाम काही जण करतात, पण प्राणायाम करताना जर माझा प्राणायाम मी ओंकार मी शंख इतका वाजवतो कशाला रे, अहंकार कशाला, विचार करूया. मी त्या देवीसमोर शंख वाजवणार आहे, कारण मी अर्धा तास शंख वाजवू शकतो, 2 तास शंख वाजवणार आहे. शंख कसा वाजवायचा ते पुस्तक आहे. श्वास घ्यायला लागतो, पण तो कसा घेता ते कळत नाही, म्हणून शंख वाजवला जातो. एकाने पुण्याला मी गीतेवर बोलत होतो आणि एवढा वेळ शंख वाजवला, म्हणलं हा शंख पंचजन्य संपणार केव्हा आणि गीता सुरू करणार केव्हा. शंखच थांबत नाही. शेवटी आयोजकांनी त्यांना खून केली आणि नंतर ते माझ्याकडे आले. त्यांनी मला पुस्तक दिलं की दीर्घकाळ शंख कसा वाजवायचा. म्हटलं या जन्मात कदाचित जमणार नाही, पण हा शंख प्रत्येकाला दिलाय घेऊ. हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. शंख वाजवूया, जाग करूया लोकांना. कशासाठी? नको ते सांगण्यासाठी. जेवेचं अपकार्य आहे. म्हणून शेवटी त्यांनी सांगितलेलं आहे की प्रणवम भजस्व मंत्रम. मंत्र कुठला? नमःशिवाय. कुठलाही मंत्र घ्या, त्याला मागे ओम लावलात की फार चांगला होतं. इति श्रीमद आद्य शंकराचार्यवेतम जिव्हा प्रार्थना किंवा जिव्हा प्रार्थना स्तोत्र संपूर्ण. मी तुम्हाला सांगणार होतो की ह्या एक छोटीशी गोष्ट रूपच आहे ती. ज्या वेळेला आपण जिभेचा विचार करतो, केवढी देणगी आहे. जीभ म्हणजे नॉट पार्ट ऑफ बॉडी, पार्ट ऑफ माझं सगळी बुद्धीचं फंक्शन आहे. बुद्धी तशी स्टॅटिक आहे. मेंदू कुठे बोलतो सांगा बरं? मेंदू कुठे कविता करतो? कविता करण्यासाठी शब्द लागतात, चित्र काढण्यासाठी ब्रश रंग हात लागतो, तो हलवणारा मेंदू असतो. अक्षर ज्याचं चांगलं आहे ना, त्याला मेंदू म्हणजे कॉर्टेक्स आणि हात याच्यातलं कोऑर्डिनेशन त्याचं चांगलं असतं.
आणि स्पास्टिक वगैरे मुलं असतात ना, दिव्यांग म्हणतात त्यांना, पहिला देतात बाटली आणि बाटलीचं बूच देतात, गुड्डी लीड, ते त्यांना लावता येत नाही, असं हलवतात इकडे करतात. हे कोऑर्डिनेशन गेलेलं आहे, कोऑर्डिनेशन विथ ब्रेन अँड हँड्स, ही केवढी शक्ती आहे. आणि त्या कोऑर्डिनेटिंग एजंट कुठला आहे, तर जीव आहे. जीवही सांगितलं जातं, हा हात तू स्टडी ठेव, मी तुझा हात धरतो, आता ती गुड्डी आण बरं आणि मग कशी लावता येतात, हे जीवेने सांगितलं जातं, वाणीने सांगितलं जातं. म्हणून मेंदू आणि हात, त्याला एक्सटर्नल ब्रेन म्हणतात, याच्यामध्ये दोन्हीला ऑर्डर देणारी, दोघींचा विकास करणारी जर कुठली असेल तर ती जीवच आहे. आणि अशा जीवेची प्रार्थना केलेली आहे अशा वेळेला, म्हणतात ना ऑन द ईव ऑफ, आता श्रावण चालूच आहे, श्रावण हा श्रवणाचा महिना आहे. सहज तुम्हाला सांगतो की गेल्या वर्षी श्रावण अधिक होता, त्यावेळेला रोज काहीतरी आम्हाला सांगा, आणि इमर्जन्सी सुरू केलं म्हणून एक पानभर असं लिहायला सुरुवात केली, अधिकस्य अधिकम फलम, परवा त्याचं पुस्तक प्रकाशित झालं. यावेळेला श्रावण संवाद चालू आहे, आज 20वा संवाद आहे, तो तुम्हाला फेसबुकवर मिळेल किंवा ब्रह्मचैतन्य भक्त काढा फेसबुकवर, व्हॉट्सॲपवर मिळेल इफ यू जॉईन द ग्रुप. आणि रोज एक पान असतं, आपण माध्यम कुठलं केलं आहे, नारद भक्तिसूत्र, आणि त्या भक्तिसूत्रातून जीवनाचं सूत्र, कारण समर्थाने सांगितलं आहे जगामध्ये जगमित्र जिव्हेपाशी आहे सूत्र. तुम्हाला जगाचा मित्र बनायचं आहे, जीभ ताब्यात ठेवा, आणि जीभ जिंकली ना तर तुम्ही सगळंच जिंकलं, आणि जीभ जर जिंकली नाही तर नाही. शेवटी शंकराचार्यानं जो प्रश्न विचारला होता, जितम जगत केन, जग कोणी जिंकलं, मनोही येन, त्यांनी सांगितलं मन जिंकलं, त्यांनी जग जिंकलं, आणि मन कसं जगायचं, जीभ जिंकायची. आणि महाराजांचं सुंदर वाक्य सांगून शेवट करतो की ज्यांनी जीभ जिंकली त्यांनी अर्धा परमार्थ जिंकला, कारण खाणं आणि बोलणं. शेवटी तुम्हाला एक गोष्ट सांगणार होतो, एक सांगतो फार महत्त्वाची आहे. बसवेश्वर, बसवेश्वर हल्ली जैन थाली वगैरे मिळते ना, की ज्याच्यात स्ट्रॉंग फोडणी नसते, मसाले नसतात, कांदा लसूण तर नसतोच, असा बसवेश्वर म्हणजे इतका शुद्ध कडक शाकाहार. त्याचे जवळचे जे शिष्य होते त्यातला एक शिष्याला मांसाहाराची चटक लागते, बाकीचे शिष्य तक्रार करतात, तुम्हाला माहीत आहे का तो मांसाहार करतो बाहेर जाऊन, आणि तरी तो तुम्हाला आवडतो. तीन चार वेळा तक्रार केल्यानंतर बसवेश्वरांनी लक्षच दिलं नाही. एक दिवस त्यांनी सांगितलं आता तो तरी तुमच्याजवळ राहील किंवा आम्ही राहू, त्यावेळेला ते म्हणाले की तुम्ही जाऊ शकता, तो माझ्याजवळ राहू दे, पण एका प्रश्नाचं उत्तर द्या. तो प्रश्न म्हणजे आत्ता या सगळ्या स्तोत्राचं सार आहे, बाहेरून आत येतं ते महत्त्वाचं का आतून बाहेर येतं ते महत्त्वाचं, ते विचार करायला लागेल. बाहेरून आत काय येतं, अन्न येतं, बाहेरून आत काय दृश्य येतं, रूप येतं, दृष्टी आत बनते, त्याच्याकडे बघायची माझी दृष्टी निराळी, तुमची दृष्टी निराळी, डोळे तेच आहेत, साईट इज द सेम, विजन इज डिफरंट, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला त्यांनी सांगितलं बाहेरून आत महत्त्वाचं का आतून बाहेर महत्त्वाचं, आपण व्यक्ती आणि अभिव्यक्ती शब्द वापरतो, व्यक्तीची अभिव्यक्ती आतून बाहेर आहे. आत्ता मी आतून बाहेर बोलतोय लक्षात ठेवा, आणि तुम्ही जरी बाहेरून ऐकत असला तरी देश वर चिंतन करताय ते आतच आहे, आणि घरी जाऊन इथे न आलेला जर एखादी गोष्ट सांगितली ती आतून बाहेर आलेली आहे. आतून बाहेरच माणसाचा विकास होतो, इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी, आतून बाहेर, आतून बाहेर. मग आता लक्षात ठेवा, आतून बाहेर काय येतं, वाणी, जिभेचं काम आहे बरोबर, बाहेरून आत काय, खाणं, जिभेचंच काम आहे. तो खातो मांसाहार बरोबर, बाहेरून आत, तुम्ही खाता शाकाहार बरोबर, तुम्ही त्याला कधी वरच्या आवाजात बोलताना ऐकलंय नाही, तुम्ही कधी तो दुसऱ्याला दुखवणारं बोलताना ऐकलंय नाही, तुम्ही कधी तो खोटं बोलतोय, अश्लील बोलतोय नाही, मग त्याचं बोलणं तुमच्यापेक्षा सुसंस्कृत आहे. आतून बाहेर बोलणं येतं, आतून बाहेर व्यक्तिमत्व व्यक्त होतं, ते महत्त्वाचं आहे. तो काय खातो हे त्याचं त्यालाच कळेल, आणि तो ते खाणं सोडेल. मी कशाला बंधन घालू त्याच्यावर, त्याला कळेल. आणि हल्ली तुम्हाला सांगतो, 2 वर्षापासून जी प्रवचनं ऐकायला मंडळी येतात, मला आज सांगितलं दोघांनी की आम्ही आता 4 महिने शाकाहार करायचं ठरवलं आहे, श्रावण करायला लागलोच होतो, चातुर्मास नाही. म्हटलं चातुर्मासानंतर काय करायचं ते आपण बघूया, त्यांना आतून कळलेला आहे शाकाहार बरा आहे म्हणून,
बाहेरून इम्पोज करू नका. आहार आहारच करत राहिला तर विचार विकार या गोष्टी तशाच राहतील. आहारात कशाला सुधार? आतून मला कळेल की शाकाहार चांगला आहे, आतून मला कळेल की अक्षर चांगलं असणं आजही महत्त्वाचं आहे, आतून मला कळेल की जिभेचा असा वापर केला पाहिजे की लोकांना जोडलं पाहिजे. आपण तसा वापर करूया. येणाऱ्या गणेश जयंतीच्या शुभेच्छा एकमेकाला देऊया. आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे बंद करूया. शांत मनातल्या मनात दिलेल्या शुभेच्छा त्याला शुभचिंतनं म्हणतात. फार शक्ती आहे याच्यात, फार शक्ती आहे. श्लोक म्हणूया आणि दोन आपण शांतीपाठ म्हणणार आहोत, कारण कितीही सांगितलं तरी जिभेचं महात्म्य आणि महत्त्व कमी होणार नाही, सांगताच येणार नाही सगळं. ठीक आहे, पहिलं ओम पूर्ण मद आणि नंतर सहना भवतो. सुरुवातीला श्लोक, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा, उपेक्षो नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे आता, जय जय रघुवीर समर्थ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ शान्ति शान्ति शान्ति. ॐ सहनावतु सहनौनतु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. डोळे बंद, तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात चोळूया, हे चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. सावकाश डोळे उघडून शंकराचार्य आणि राघवेंद्र स्वामी दर्शन घेऊया. इथे जमल्यान नमस्कार करूया. शांत